प्रकरण दहावे ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे नेले ब्राह्मणांनी शूद्रांना यातील दुसऱ्या वर्णापासून या खाली उडून चौथ्या वर्णात ढकलले ब्राह्मणांनी शूद्रांना अशी अधोगती करताना कोणते तंत्र उपयोगात आणले होते या बाबतीत आतापर्यंत जे विवेचन केले आहे ते दोन प्रश्नांना अनुलक्षण केले आहे शूद्र हा दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय यांच्यापैकी आरंभापासून एक भाग होता किंवा नव्हता आणि शूद्रांनी ब्राह्मणांचे जे वैर धरले व त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांना जे सतावून सोडले ते शूद्रांची घडवून आणण्यास ब्राह्मणांना सबड व भरपूर कारण मिळाले किंवा नाही हेच ते दोन प्रश्न होत याच्यापुढे तर्कशुद्ध रीतीने जो प्रश्न उपस्थित होतो त्याचा आता विचार करणे जरूर आहे तो प्रश्न हा की अधोगती घडवण्याचे कोणते तंत्र ब्राह्मणांनी वापरले या प्रश्नाला माझे उत्तर असे आहे की ही अधोगती घडवून आणण्यासाठी ब्राह्मणांनी जे तंत्र वापरले ते म्हणजे शूद्रांचा उपनयन विधी करण्याचा नकार या तंत्रामुळे ब्राह्मणांनी आपला हेतू साध्य केला व शूद्राचा पुरा सूड उगवला याबद्दल मला शंका नाही उपनयन म्हणजे काय व हिंदी आर्य समाजात त्याचे काय महत्त्व होते याचा खुलासा करणे मला इष्ट वाटते उपनयनाबद्दल स्पष्ट कल्पना करून देण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे त्यांच्या विधीचे वर्णन करणे होय उपनयनाचा विधी पहिल्यांदा फारच साधा विधी होता एखादा मुलगा हातात समिधा म्हणजेच गवताची काडी घेऊन गुरुकडे येई मला ब्रह्मचारी म्हणजे विद्यार्थी व्हावयाचे आहे असे तो गुरुला सांगे व विद्याभ्यासासाठी मला तुमच्याजवळ राहू द्या अशी तो गुरुला विनंती करी काही काळ लोटल्यानंतर विधी फार गुंतागुंतीचा होऊन बसला अश्वलायन गृहसूत्रात या विधीचे जे वर्णन दिले आहे त्यावरून तो विधी किती गुंतागुंतीचा झाला आहे याची कल्पना येते ज्या मुलाचा उपनयन विधी करायचा त्या मुलाला नटवून थटवून ठेवावे त्याच्या डोक्याची हजामात करून शेंडीचे केस व्यवस्थितपणे बांधावेत त्याच्या अंगावर नवे वस्त्र असावे किंवा तो मुलगा ब्राह्मण असेल तर त्याच्या अंगावर काळविटाचे कातड असावे तो क्षत्रिय असेल तर त्याच्या अंगावर रुरूचे कातडे असावे तो वैश्य असेल तर त्याच्या अंगावर बकऱ्याचे कातडे असावे मुलाने अंगावर कातडे घातली तर ती कातडे रंगीत असावीत ब्राह्मण मुलांच्या अंगावर तांबडसर पिवडी कातडे असावीत क्षत्रिय मुलांच्या अंगावर तांबडी कातडे असावीत वैश्य मुलाच्या अंगावर पिवळी कातडे असावीत त्यांनी मेखला व दंडधारण करावीत त्यांचा रंग वर सांगितल्याप्रमाणे असावा मुलगा आपल्या गुरुचा हात धरतो तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे गुरु शुद्ध लोण्याचे अर्ध देऊन होम करतो व तो अग्नीला अर्पण करतो तो स्वतः अग्नीच्या उत्तरेकडे बसतो व पूर्वेकडे तोंड करतो मुलगा गुरूच्या समोर बसतो व त्याचे तोंड पश्चिमेकडे असते नंतर गुरु व मुलगा हात जोडतात व गुरु स्वतःच्या व मुलाच्या जोडलेल्या हातात पाणी घेतो आम्ही सवित्राचे ते पसंत करतो अशी रुचा म्हणत गुरु ओंजळीतील पाणी पाण्यात वरून सोडतो असे पाणी ओतल्यानंतर गुरुने आपल्या हाताने मुलाचा हात अंगठ्यासहित धरावा व असे करीत असताना असा पाठ म्हणावा की सवित्रीच्या देवाच्या आज्ञेने हे दोन्ही अश्विनांच्या बाहूंनी पुष्पणाच्या हाती मी तुझा हात धरीत आहे हे अमक्या तमक्या सावित्रीने तुझा हात धरला आहे हे शब्द उच्चारून गुरु मुलाचा दुसऱ्यांदा हात धरतो अग्नी तुझा शिक्षक आहे हे अमक्यात अमके असे शब्द उच्चारून गुरु मुलाचा तिसऱ्यांदा हात धरतो हे सावित्री देवा हा तुझा ब्रह्मचारी आहे तू त्याचे रक्षण कर त्याला मरू देऊ नकोस असा पाठ गुरु म्हणत असताना त्याने मुलाला सूर्याकडे पाहावयास सांगावे त्यानंतर गुरुने असे म्हणावे की तू कोणाचा ब्रह्मचारी आहेस तू प्राणाचा ब्रह्मचारी आहेस तुझा उपनयनविधी कोण करीत आहे आणि तो कोणाचा उपनयनविधी करीत आहे मी तुला प्रजापतीच्या स्वाधीन करीत आहे हा तरुण माणूस उत्तम नटून थटून व पोशाख करून येथे आला आहे हा ऋग्वेदातील तीन आठ चार या रुचेचा पूर्वार्थ म्हणत गुरुने मुलाला उजवीकडे फिरावयास सांगावे आणि आपले दोन्ही हात मुलाच्या खांद्यावर ठेवून त्याने मुलाच्या छातीला स्पर्श करावा असे करीत असताना रुचेचा उत्तरार्थ त्याने म्हणावा ब्रह्मचारीने अग्नीच्या सुभोवती जमीन स्वच्छ करावी व मग अग्नीवर चपरण्याची काटकी हळूच ठेवावी कारण श्रुतीवरून असे समजले जाते की प्रजापतीचे जे काही आहे ते सर्व हळूच केले पाहिजे ब्रह्मचारी हा प्रजापतीच असतो काही जण हा विधी अग्नीला उद्देशून पुढील मंत्र म्हणत करतात मोठ्या जातवेदासाठी मी सपर्णाची एक काटकी आणली आहे हे अग्नी या सपर्णाच्या काटकीमुळे तू वाढत जाओस आणि आम्ही ब्रह्मण यांच्यामुळे वाढत जाऊत स्वतः अग्नीवर सपर्णाची काटकी टेकवल्यानंतर आणि अग्नीला स्पर्श केल्यानंतर ब्रह्मचारी आपले तोंड तीन वेळा पुसतो व त्यावेळी पुढील शब्द म्हणतो मी माझ्या अंगावर प्रकाश चोपडतो श्रुतीवरून असे समजले जाते की तो स्वतः प्रकाश चोपडून घेतो अग्नी मला दिव्यदृष्टी संतती आणि तेज देवत हे अग्नी तुझ्याजवळ जे तेज आहे या तेजामुळे मी तेजस्वी होवो तुझ्याजवळ जे बळ हो। आहे त्या बळामुळे मी बलवान होवो तुझ्याजवळ जी भक्षणशक्ती आहे तिच्यामुळे मला भक्षणशक्ती प्राप्त हो ब्रह्मचार्याने हा पाठ म्हणून अग्नीची पूजा केल्यानंतर त्या त्याने आपले गुडगे वाकवावेत व वा गुरूच्या चरणांना घट्ट मिठी मारावी व म्हणावे महाराज सवित्री म्हणा महाराज सवित्री म्हणा ब्रह्मचाराने उत्तरीय त्याच्या हाताभोवती गुंडाळून गुरूने त्याचे हात धरावेत व मग सवित्री रुचा पदापदाने व नंतर अर्धी अर्धी कडवी व शेवटची पूर्ण रुचा म्हणावी नंतर ब्रह्मचार्याला जेवढे शक्य असेल तेवढी रुचा गुरुने त्याला म्हणावयास सांगावी गुरुने ब्रह्मचर्याच्या अंतकरणावर आपला हात ठेवावा व त्याच्या हाताची बोटे वर असावीत नंतर त्याने पुढील पाठ म्हणावा माझ्याबद्दल तुझे जे कर्तव्य कर्म आहेत ते करण्यासाठी मी तुझ्या अंतकरण व त्या कर्तव्य कर्माकडे जावे असे करीत आहे तुझे मन माझ्या मनाला अनुसरो तू माझे शब्द एकाग्रतेने तू माझा सर्वस्वी होवोस असे बृहस्पती करो गुरुने ब्रह्मचरणाच्या कमरेभोवती मेखला बांधावी व त्याच्या हातात दंड द्यावा मग त्याने ब्रह्मचार्याने कसे वागावे याचे नियम सांगावेत व ते कसे पाडावेत याबद्दल ब्रह्मचाराला माहिती द्यावी ती माहिती देताना त्याने हे शब्द उच्चारावेत तू ब्रह्मचारी आहेस पाण्याचा घोट घे सेवा कर दिवसा झोपू नकोस सर्वस्वी गुरुच्या आधाराने वेदांचा अभ्यास कर ब्रह्मचार्याने सकाळी व संध्याकाळी भीक मागून अन्न आणावे त्याने त्याने संध्याकाळी व सकाळी अग्नीत सपर्णाची एक काटकी ठेवावी त्याने भीक मागून जे काही आणले असेल ते त्याने गुरुला मोठ्याने सांगावे त्याने दिवसाच्या बाकीच्या वेळी बसता कामा नये म्हणजेच उभे राहावे गायत्री मंत्र म्हणून ओळखला जाणारा जो वैदिक मंत्र आहे तो आचार्याने मुलाला शिकवला म्हणजे उपनयन विधी संपतो गायत्री मंत्र शिकवण्या अगोदर विधी करणे जरुरी आहे त्याशिवाय तो मंत्र शिकवणे इष्ट समजण्यात येत नाही गायत्री मंत्राबद्दल अशी एक कल्पना करण्यात आली आहे ती सांगणे कठीण आहे उपनयन विधीचे जे वर्णन करण्यात आले आहे त्यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात पहिली गोष्ट ही की उपनयनाचा हेतू मुलाला वेदांचा अभ्यास करण्यासाठी दीक्षा देणे आचार्याने ब्रह्मचार्याला गायत्री मंत्र शिकवला की ब्रह्मचार्याला वेदांचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा होत असे दुसरी गोष्ट स्पष्ट होत असे ती ही की विधी करताना काही वस्तू उपयोगात आणणे हे अत्यंत जरुरीचे समजण्यात येत असे त्या वस्तू म्हणजे एक दोन वस्त्रे शरीराचा भाग झाकण्याकरता वापरण्यात येत असलेले वस्त्र एक वस्त्र याला पारिभाषिक शब्दात वस म्हणत असत शरीराचा वरचा भाग झाकण्याकरता वापरण्यात येत असलेले वस्त्र हे दुसरे वस्त्र याला पारिभाषिक शब्दात उत्तरीय म्हणत असत दोन दंड किंवा लाकडाचा दांडा आणि तीन मेखला किंवा कमरेभोवती बांधलेली गवताची दोरी किंवा कडदोरा फार प्राचीन काळे विधी करण्यात येत असे त्याचे वर वर्णन केले आहे आणि त्यानंतरच्या काळात जो विधी करण्यात ते येत असे त्याचे तपशीलवार वर्णन याची जर कोणी तुलना करून पाहिली तर त्याला हे दिसून येईल की या दोन्ही विधींमध्ये ब्रह्मचाराने आपल्या उपनयनाचा एक भाग म्हणून यज्ञोपवित वापरले पाहिजे असे मुळेच आढळून येत नाही हा प्रकार पाहून जाणत्याला आश्चर्य वाटेल आजकाल जे उपनयन विधी करण्यात येतात त्यात सुताचे दोरे ही मध्यवर्ती कल्पना समजली जाते आणि हे यज्ञोपवित वापरणे हाच सर्व उपनयनाचा हेतू आता होऊन बसला आहे ब्रह्मसूत्र म्हणतो हे यज्ञोपवित या विधीमध्ये इतके महत्वाचे होऊन बसले आहे की ते कसे तयार करावेत व कसे वापरावे याबद्दल अत्यंत सविस्तर व लांब नियम तयार करण्यात आले आहे यज्ञोपवितात तीन दोरे असले पाहिजेत प्रत्येक दोऱ्यात नऊ तंतू असले पाहिजे प्रत्येक तंतू उत्तम रीतीने विणला असला पाहिजे एक तंतू एका देवतेचे प्रतीक समजण्यात येते बेंबीपर्यंत पोहोचले इतके लांब यज्ञोपवित असले पाहिजे ते बेंबीच्या जा खाली जाईल किंवा छातीच्या जा वर राहील अशी तयाची लांबी असू नये ओंकार अग्नी नाग सेम पित्र प्रजापती वायू सूर्य व वा विश्वदेव या नऊ देवतांचे तंतू प्रतीक होत असे हे देवल स्मृतीत म्हटले आहे या मतात काही काळाने फरक घडून आला असावा असे दिसते कारण मेघतिथी म्हणजे की इष्ट पशुयज्ञ व सोमयज्ञ यांच्यामध्ये जे यज्ञोपवित वापरायचे असते त्याला तीन तंतूचा एक दोरा असला पाहिजे परंतु अहिण एकह व सत्रयज्ञ यामध्ये तीन प्रकारचे अग्नी वापरावे लागत असल्यामुळे या यज्ञात यज्ञोपवित तीन दोऱ्यांचे असले पाहिजे तीन सवर्णाच्या बाबतीत सात सुद्धा सात दोऱ्यांचे यज्ञोपवीत वापरावे लागत असे दोन संध्यांच्या बाबतीत पाच दोऱ्यांचे यज्ञोपवीत वापरावे लागत असे ब्रह्मचार्याला फक्त एकाच यज्ञोपवीत वापरावे लागत असे संन्याशी जर यज्ञोपवीत वापरत असेल तर ते एकच असले पाहिजे स्नातक म्हणजे गुरुच्या घरून वेदाभ्यास करून परत आलेला ब्रह्मचारी व गृहस्थ यांनी दोन यज्ञोपवित वापरावीत ज्याला जास्त दिवस जगण्याची इच्छा आहे त्याने दोन पेक्षा जास्त यज्ञपवित वापरावीत स्नास्तकाने नेहमी दोन यज्ञोपवित वापरावीत गृहस्थाने दहापर्यंत कितीही यज्ञोपवित वापरावीत एकापेक्षा जास्त यज्ञोपवित वापरण्याची जर कोणाला इच्छा झाली तर तसे करण्याची त्याला मुभा होती माणसाने आपले यज्ञोपवित नेहमी वापरले पाहिजे यज्ञोपवीत न वापरता त्याने जर जेवण घेतले किंवा उजव्या काणावर न अडकवता त्याने देहधर्माचा एखादा विधी इत्यादी केला तर त्याने प्रायश्चित्त घेतले पाहिजे स्नान करून प्रार्थना म्हणणे व उपोषण करणे हे तेित्त होय दुसऱ्यांच्या काही वस्तू वापरणे तसेच दुसऱ्यांचे यज्ञोपवित वापरणे हे निश्चिब्द मानले आहे यज्ञोपवीत तीनही तरांनी वापरले पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे एक निवित दोन प्राचीनवित तीन उपनवीद या तीनही तरा जेव्हा यज्ञपवित्राचा दोरा माणेभोवती दोन्ही भुजांवर व छातीवरती ठेवला जातो आणि त्याला दोन्ही हात्यांनी अंगठ्यांनी धरले जात तर त्याची लांबी अंत करण्याच्या खालच्या भागापर्यंत व बेंबीच्या वर पोहोचते अशा प्रकारच्या दोऱ्याला निवित म्हटले जाते यज्ञपविताचा दोरा डाव्या खांद्यावरून अशा रीतीने ठेवायचा की तो उजव्या बाजूला लोंबकडत राहील अशा दोऱ्याला उपणवीत म्हटले जाते यज्ञपवित्राचा दोरा उजव्या खांद्यावर अशा रीतीने ठेवायचा की तो डाव्या बाजूला लोंबकडत राहील अशा दौऱ्याला प्राचीनवीत म्हटले जाते हे यज्ञोपवीत अस्तित्वात कसे आले श्रीमान टिळक यांनी याबद्दल खुलासा केला आहे तो येथे उद्धृत करण्यासारखा आहे श्री टिळक म्हणतात ओरायण किंवा मृगशिरस याला वैदिक कार्यात म्हणजे यज्ञात प्रजापती म्हटले आहे ओरायण किंवा यज्ञ यांच्या कमरेभोवती कापडाचा जो पट्टा किंवा मेखला पट्टी बांधली असते त्या पट्ट्याला किंवा मेखलेला त्याच्या नावावरून यज्ञपवित उपणवीत किंवा यज्ञाचे कापड असे नाव पडणे साहजिक आहे तथापि यज्ञोपवित या शब्दावरून ब्राह्मणांचे पवित्र जाणवे हा अर्थ यात अभिप्रेत होतो यावरून कोणी असे साहजिक विचारेल की जर जाणव्याची उत्पत्ती नसली तर रित्याची रूपसंपदा तरी ओरायणाच्या पट्ट्यापासून उत्पन्न झाली आहे असे मला वाटते याचे कारण पुढील प्रमाणे आहे एक या सर्व विद्वानांचे असे म्हणणे आहे की यज्ञोपवित हा शब्द यज्ञ उपणवित या दोन शब्दांवरून झाला आहे परंतु या जोड शब्दांचा अर्थ उपवित यज्ञ म्हणजे सहकार्यासाठी असा होतो की यज्ञाचे उपवित असा होतो याबद्दल मतभेद आहे पहिला अर्थ चुकीचा नाही परंतु बऱ्याच विद्वानांचा पाठिंबा दुसऱ्या अर्थाला आहे म्हणून प्रयोगाचे लेखक स्मृतीचा आधार घेऊन म्हणतात की उच्च आत्मा म्हणजे यज्ञ असे होत्री मानतात हे त्यांचे उपवित म्हणून हे यज्ञ अधिक उपविथ होय पवित्र जाणवे वापरण्याच्या प्रसंगी जो मंत्र म्हटला जातो त्याचा अर्थ असा की मी यज्ञाच्या उपवतीने तुला बांधतो सर्वसाधारण पाठाचा पहिला भाग आहे हा भाग म्हणत म्हणत पवित्र जाणवे नेहमी घालतात हा मंत्र अस्तित्वात असलेल्या एकाही संहितेमध्ये आढळून येत नाही परंतु तो ब्रह्मोनिषदामध्ये आणि बौधायन यांनी दिला आहे हा श्लोक होमयष्टीत यातील उद्धृत केलेल्या श्लोकाशी विलक्षणपणे जोडतो या श्लोकाचा श्लोका भावार्थ असा आहे की यज्ञपवित हे उच्च व पवित्र आहे ते प्रजापतीपासून उत्पन्न झाले आहे डॉक्टर हॉग यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्न याप्रमाणे सोडवला जातो सहज या शब्दाचा अर्थ प्रजापतीचे अवयव घेऊन जन्माला आलेला किंवा आलेली असा होतो अवेस्ताच्या श्लोकांच्या मेळणूच तस्तेम या शब्दाचा अर्थ सहज या शब्दाप्रमाणे होतो या दोन्ही श्लोकांमधील जे साम्य आहे ते आपोआप जुळून आले असणे शक्य नाही आणि मला वाटते की पवित्र जाणवे याची उत्पत्ती ओरायणाच्या पट्ट्यापासून झाली होती उपवित या शब्दातील मूळ धातू वे म्हणजे विणणे हा होय उपविपवित याचा शब्दशा अर्थ कापडाचा तुकडा दोराणावे असा होतो यावरून असे दिसते की कमरेभोवती जे कापड गुंडाळण्यात येते तेच ते यज्ञोपवित्रचे फार प्राचीन काळचे रूप होते आणि ते प्रजापतीच्या कमरेभोवतीचे कापड किंवा जो पट्टा गुंडाळलेला असे त्याचे प्रतीक होय असे सिद्धांत मानून त्या यज्ञपवित्याला पवित्र्याची कल्पना चिकटवण्यात आली श्रीमान टिळक यांनी हा जो खुलासा मांडला आहे तो फार मनोरंजक आहे याबद्दल संशय नाही परंतु याबाबतीत त्याच्या काही अडचणी आहेत त्याच्या खुलाशाचे निवारण करता येत नाही विधी करताना उत्तरीय व वस ही दोन्ही वस्त्रे वापरणे अगत्याचे आहे यज्ञपवित्व ही दोन वस्त्रे यांच्यामध्ये कोणता संबंध असतो याबद्दल या, या खुलाशाने स्पष्ट होत नाही दोन्ही वस्त्रे असून सुद्धा यज्ञोपवीत वापरावे लागत आहे असे काय असे जर असेल तर उपनयन विधीच्या अगदी पहिल्या काळचे जे वर्णन आहे त्या वर्णनात याचा उल्लेख का केला नाही दुसरी एक अडचण आहे तिच्याबद्दल श्रीमान टिळक खुलासा स्पष्टपणे करत नाहीत जाणवे हे वस्त्राच्या जागी वापरण्याचे दुसरी वस्तू होय असे जर समजले तर उपनयन विधीत वस्त्र वापरावे असे सांगितले आहे ते कसे याबद्दल दुसरा खुलासा असावा असे दिसते मी तो येथे देत आहे त्याचे महत्त्व काय आहे ते वाचकांनी ठरवावे यज्ञोपवित वापरण्याचा संबंध गोत्र स्वीकारण्याशी होता असा माझा खुलासा आहे यज्ञपवित वापरण्याचा हेतू त्या माणसाच्या एखाद्या गोत्राला बांधून घेण्याचा होता उपनयन म्हणून जो विधी आहे त्यांच्याशी यज्ञपवित्राचा काहीही संबंध नव्हता कारण वेदांचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या माणसाला दीक्षा देणे हा उपनयन विधीचा हेतू होता प्राचीन काळी आर्य समाजाचा जो कायदा होता त्याप्रमाणे मुलाला आपल्या बापाचे गोत्र नैसर्गिक रीतीने मिळत नसे याबद्दल कोणाला स्पष्ट कल्पना झाली नाही बापाला आपले गोत्र मुलाला द्यावायचे असेल तर त्यासाठी एक खास विधी करावा लागत असे हा विधी केला गेला, -गेला तरच बाप ज्या गोत्राचा असेल त्याच गोत्राचा त्याचा मुलगा होतो असे असे हिंदी आर्य समाजात जे दोन नियम पाळत असत ते या बाबतीत लक्षात घेतले पाहिजे एक नियम अस्वच्छतेबद्दलचा दुसरा नियम दत्तक घेण्याबद्दलचा माणसाच्या मृत्यूमुळे जी अस्वच्छता सुतक पाळली जात असे ती किती दिवस पाळली पाहिजे हे मृत माणूस ज्या नात्याचा असे त्यावर अवलंबून असे ते नाते जर फार जवळचे असेल तर सुतक पाळण्याचे दिवस जास्त असत व ते नाते फार लांबचे असेल तर सुतक पाळण्याचे दिवस त्यापेक्षा कमी असत यज्ञपवित विधी केला नाही असा मुलगा मेला तर त्यामुळे जी अस्वच्छता निर्माण होते ती पाळण्याचे दिवस अगदी थोडे असत ज्या मुलाचा यज्ञपवित विधी केला असे तो दत्तक घेण्यास पात्र नसे या नियमाच्या मागे कोणती कल्पना असावी ही कल्पना अगदी स्पष्ट आहे असे दिसते मृत मुलाला यज्ञोपवित नव्हते म्हणून त्याला बापाचे गोत्र यथाक्रमाणे मिळाले नव्हते त्याच्या मृत्यूमुळे उत्पन्न झालेली अस्वच्छता ही साधारण स्वरूपाची मानली जाते दत्तक घेणे म्हणजे बापाच्या गोत्रात दत्तक मुलाचा प्रवेश करणे मुलाचा यज्ञोपवित विधी एकदा झाला तर तो मुलगा दुसऱ्या गोत्राचा कायमचाच गेला असे होते म्हणून अशा मुलाला दत्तक घेण्यास वाव राहत नाही हे दोन्ही नियम असे दर्शवतात की यज्ञोपवित विधीचा संबंध गोत्राशी होता उपणायाशी नव्हे यज्ञोपविताचा संबंध गोत्राशी होता हा जो दृष्टिकोन आहे त्याला जैन वाङ्मयात आधार मिळतो असे दिसते आचार्य रवीसेन यांनी रचलेल्या पदमपुराणाच्या चौथ्या पर्वातील सत्याऐंशीव्या श्लोकाचा भावार्थ खालीलप्रमाणे आहे भगवान क्षत्रिय वैश्य व वा शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण आम्हाला सांगितले जे आपल्या गळ्यात जानवे वापरतात त्याची उत्पत्ती कशी झाली हे जाणण्यास मी उत्सुक आहे या श्लोकातील जे आपल्या गळ्यात जाणवे वापरतात हे शब्द फार महत्वाचे आहेत या शब्दातील वर्णन ब्राह्मणाचे आहे याबद्दल शंका नाही यावरून असे स्पष्ट होते की एकेकाळी एक फक्त ब्राह्मण लोक यज्ञोपवित वापरत होते दुसरा कोणताही वर्ण तो वापरित नव्हता हा मुद्दा आणि गोत्रासंबंधीचे नाते फक्त ब्राह्मण लोकांपुरतेच मर्यादित केले होते म्हणजे गोत्रासंबंधीचे नाती फक्त ब्राह्मण लोकांनीच पाडावीत असा अलिखित दंडक होता हा दुसरा मुद्दा हे दोन्ही मुद्दे जर एकत्र लक्षात घेतले तर असे स्पष्ट होते की वडिलांच्या गोत्रात मुलाला त्या गोत्राशी मुलाचा प्रत्यक्ष संलग्न करण्याचा यज्ञोपविताच्या हे विधीचा हेतू होता यज्ञोपवित्राच्या विधीचा उपनयनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता मुलाला वेदांचा अभ्यास करण्यासाठी जी दीक्षा द्यावी लागत असे तिशाशी उपनयनाचा संबंध होता वर केलेले स्पष्टीकरण जर खरे धरले तर यज्ञोपवितेचा विधी आणि उपनयनाचा विधी यांचे भिन्न भिन्न हेतू होते असे सिद्ध होते काही काळानंतर हे भिन्न भिन्न हेतू परस्परांशी मिसळून एकजीव झाले या दोन्ही हेतूंची अशी सरमिसळ का झाली असावी याचे स्पष्टीकरण अगदी सहजरितीने देता येईल मुलाचा यज्ञपवित्राचा विधी केलेला नसता आचार्याने जर त्याचा उपनयन विधी केला तर त्या मुलाला आपण आपल्या गोत्रात घेणे आचार्याला भाग पडले असते हा धोका टाळण्यासाठी मुलाचा बाप प्रथम मुलाचा यज्ञपवित विधी उरकून घेत असे नंतर मुलाला आचार्याच्या स्वाधीन करत असे मुलाची यज्ञोभवित विधी व उपनयन विधी हे एकाच वेळी का करण्यात येऊ लागले याचे या सांगितले आहे ते कसेही असो उपनयन याचा अर्थ वैदिक ब्राह्मणाने मुलांना वेद शिकवणे असा होतो हे खास मी वर मांडलेला सिद्धांत भरभक्कम आहे याबद्दल माझी खात्री आहे परंतु या सिद्धांताच्या विरुद्ध आक्षेप घेणारे कोणी नसणार अशी मी जर कल्पना केली तर मी अधिक आत्मविश्वास बाळगत आहे असे होईल माझ्या सिद्धांताच्या विरुद्ध जर कोणी आक्षेप घेतला तर ते खालील स्वरूपाचे असतील असा माझा अंदाज आहे एक उपनयनाचे नास्तित्व ही शूद्रत्वाची कसोटी आहे काय दोन उपनयनासंबंधी शूद्राला कधी हक्क होता काय तीन उपनयनासंबंधी हक्क नष्ट झाल्यामुळे शूद्रांची सर्वसाधारण अधोगती झाली ती कशी चार ब्राह्मणांच्या हातात इतकी सत्ता होती काय की जिच्यामुळे उपनयनासंबंधी हक्क शुद्रांना देण्याचे त्यांना नाकारण्यात आले माझ्या सिद्धांताविरुद्ध असे संभवनीय आक्षेप मी वर दिले आहेत आता मी त्या आक्षेपांना उत्तर देतो पहिल्या आक्षेपापासून सुरुवात करूया या आक्षेपाची विल्हेवाट लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शूद्र कोणाला म्हणावे हे ठरवताना हे सचोटीचे गमक कोणते यासंबंधी हिंदुस्थानातील कोर्टांनी त्यांच्या पुढे आलेल्या खटल्यात जे कायदेशीर निकाल दिले आहे त्या निकालांकडे बोट दाखवणे हा होय याबाबतीत उल्लेख करण्यासारखा खटला सात एम आय ए अठरा यामध्ये मिळतो या, या खटल्याचा निकाल प्रायव्हिट कौन्सिलने अठराशे सदोतीसमध्ये दिला या खटल्यातील वादग्रस्त प्रश्न असा होता की त्यावेळी हिंदुस्थानात क्षत्रिय लोक कोणी होते काय या खटल्यातील एका पक्षाचे असे म्हणणे होते की हिंदुस्थानात क्षत्रिय लोक आहेत दुसऱ्या पक्षाचे म्हणणे होते की असे लोक कोणीच नाहीत ब्राह्मण परशुराम यांनी सर्व क्षत्रिय ठार मारलेत आणि त्यांच्या तडाक्यातून जे क्षत्रिय सुटले त्याचे निर्धारण शूद्र राजा महापद्मनंद याने केले म्हणून त्यानंतर जगात क्षत्रिय शिल्लकच राहिला नाही जगात फक्त ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ग अस्तित्वात आहेत अशा प्रकारचं जो सिद्धांत ब्राह्मणांनी तयार केला के 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 आहे त्या सिद्धांताचा आधार दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी घेतला प्रॅवी कौन्सिलने हा सिद्धांत मान्य केला तो ब्राह्मणांनी लबाडीने मुद्दाम तयार केलेला आहे व त्यामुळे तो खोटा आहे असे प्रॅवी कौन्सिलचे मत पडले क्षत्रिय अद्याप हिंदुस्थानात अस्तित्वात आहे असे मत प्रॅवी कौन्सिलने प्रदर्शित केले तथापि क्षत्रिय हा शुद्रांपेक्षा निराळा माणूस आहे हे ओळखून काढण्याचे एखादी गमक प्रायव्हेट कौन्सिलने आपल्या निकालात नमूद केले नाही हा प्रश्न प्रत्येक खटल्यातील खऱ्या गोष्टी लक्षात घेऊन सोडवला पाहिजे असे प्रायव्हेट कौन्सिलने आपले मत प्रदर्शित केले या विषयावरचा दुसरा खटला इंडियन लॉ रिपोर्ट दहा कलकत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये मिळतो या, या खटल्यामध्ये असा प्रश्न उपस्थित केला होता की बिहार प्रांतातील काय असते लोक हे क्षत्रिय होते की शूद्र होते ते शूद्र होते असा हायकोर्टाने निकाल दिला कायस्थांची बाजू घेणाऱ्या लोकांनी अशी भूमिका स्वीकारली की बिहार प्रांतातील कायस्त बंगाल संयुक्त प्रांत व बनारस या प्रांतातील कायस्ताहून निराळे होते आणि संयुक्त प्रांत या प्रांतातील शूद्र होते व बिहार प्रांतामधील काय अस्त क्षत्रिय होते कायस्थांच्या बाबतीत केलेला हा भेदभाव कोर्टाने मान्य करण्याचे नाकारले त्याने असा निकाल दिला की बिहार प्रांतातील कायस्तसुद्धा सुद्धा होते या निकालाची सत्यता अलाहाबाद हायकोर्टाने मान्य केली नाही न्यायमूर्ती महमूद यांनी याबाबतीत जे विचार प्रदर्शित केले आहे ते इंडियन लॉ रिपोर्ट बारा अलाहाबाद तीनशे तीनशे चौतीस या पानावर दिले आहेत ते येणेप्रमाणे हिंदुस्थानाच्या या भागातील लेखणीवर उपजीविका करणारी नावाची जात अस्तित्वात आहे या खटल्यातील दोन्ही पक्षांचे लोक या जातीचे आहेत म्हणूनही तयार केलेल्या जाती संस्थेप्रमाणे किंवा हिंदूच्या धर्म कायद्याचे जे अधिकृत ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी या जातीसंबंधी जे कायदे काढून नमूद केले आहेत त्या कायदेप्रमाणे कायस्थ ही जात शुद्रांच्या वर्गात मोडली जाते अशा प्रकारचा दृष्टिकोन खालच्या कोणत्याही कोर्टाने स्वीकारला आहे असे दिसते हा दृष्टिकोन खरा किंवा नाही याबद्दल शंका वाटते कायस्थ जात ही हिंदू समाजाचा एक महत्वाचा घटक आहे हिंदू धर्माच्या कायदेकाणूनाची अंमलबजावणी या जातीसंबंधी केली जाते तिच्यामुळे जो प्रश्न उत्पन्न होतो तो, तो केवळ मानववंश वंश संशोधकशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर कायद्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत गहन वाटतो हा प्रश्न प्रायव्हेट कौन्सिलच्या लॉर्ड्सने श्री सत्यनारायण मित्तर श्री विरुद्ध श्री मुट्टी भिषेण सुन दासी किंवा महाशोध शोशीनाथ घोष विरुद्ध श्रीमती कृष्णासुंदरी दासी खटल्यात कायद्याच्या दृष्टीने निकालात लावलेला आहे असे मी समजत नाही या दोन्ही खटल्यात जे पक्षकार होते ते दक्षिण बंगाल प्रांतात राहणारे कायस्थ होते त्यांनी दत्तक घेटण्यासंबंधी प्रश्न कोर्टात उपस्थित केला होता उत्तर हिंदुस्थानातील सीमा प्रांत व औंध इत्यादी प्रांतात राहणाऱ्या कायस्थांच्या बारा जाती आहेत दक्षिण बंगाल प्रांतात राहणारे कायस्थ या बारा जातींच्या कायस्थान वेगळे समजले तरी काही हरकत नाही तरी हजारी लाल विरुद्ध विष्णुदया या खटल्यात सुद्धा दत्तक घेण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता या खटल्याचा निकाल विद्वान चीफ जस्टिस व माझे व्यवसाय बंधू रेल यांनी दिलेला आहे तो तो निकाल लॉ रिपोर्टमध्ये नमूद केलेला नाही वर सांगितलेला प्रश्न या निकालातही सोडवला आहे असे मला वाटत नाही परंतु या विषयासंबंधी मी आणखी काही जास्त न बोललेले बरे तिसरा खटला असित मोहन घोष विरुद्ध निषेध मोहन घोष मौलिक बंगाल बंगाल प्रांतातील काय असते हे क्षत्रिय होते की शूद्र होते हा प्रश्न या खटल्यात उपस्थित केला होता ते शूद्र आहे असे बंगालच्या हायकोर्टाने निकाल दिला या निकालाविरुद्ध प्रायव्हेट कौन्सिलकडे अपील करण्यात आले प्रायव्हेट कौन्सिलने या अपिलाचा जो निकाल दिला आहे तो यामध्ये नमूद केलेला आहे बंगाली कायस्थ हे शूद्र आहेत किंवा क्षत्रिय आहेत या प्रश्नाचा निकाल प्रायवी कौन्सिलने दिला नाही प्रायव्ही कौन्सिलने या प्रश्नाला हात न लावता तो तसाच सोडून दिला एकोणीसशे पंधरा आणि एकोणीसशे सव्वीस या सालच्या मध्यंतरीच्या काळात बंगालचे कायस्थ व तंती या दोन तीन जातीमध्ये जे मिश्रविवाह झाले त्यासंबंधी कलकत्ता हायकोर्टाने दोन निकाल दिले कायस्थांचे तंती आणि डोम या जातीत मिश्रविवाह झाले ते कायदेशीर आहेत कारण या तिन्ही जाती शुद्र वर्णाच्या उपजाती आहे असा तो निकाल होता वर सांगितलेल्या निकालामुळे कायस्थांचा सामाजिक दर्जाचा प्रश्न अधिक बिकट होऊन तसाच भिजत पडला एका खटल्यात निकाल लागला तो निकाल इंडियन लॉ रिपोर्ट सहा यामध्ये नमूद केला आहे ज्यामध्ये संबंधी काही उल्लेख आहे का असे प्रत्येक पुराणातील प्रत्येक स्मृतीतील उतारे काढून व त्या उतार्यांची कायद्याच्या दृष्टीने छाननी करून श्री न्यायमूर्ती ज्वालाप्रसाद यांनी त्या खटल्यांचा अठ्ठेचाळीस पानापेक्षा जास्त पाना अत्यंत सविस्तर निकाल लिहून काढला व तो कोर्टात वाचून दाखवला कायस्थ शूद्र आहेत असे कलकत्ता हायकोर्टाने जो निकाल दिला होता त्याच्याहून निराळा निकाल श्री न्यायमूर्ती ज्वालाप्रसाद यांनी दिला तो असा की बिहार प्रांतातील कायस्थ क्षत्रिय होते यानंतर अनुक्रमाने येणारे खटले म्हणजे मराठी क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत हा प्रश्न ज्यामध्ये उत्पन्न झाला होता असे खटले होत हा प्रश्न ज्या खटल्यांमध्ये उत्पन्न केला होता असा पहिला खटला व त्यावरील निकाल यामध्ये नमूद केले आहेत तंजावरच्या राजाच्या एसटीटीचे रिसिव्हर म्हणून जे गृहस्थ नेमण्यात आले होते त्या गृहस्थाने या खटल्याची फिर्याद कोर्टात दाखल केली होती राजाचे वंशज व जवळचे आणि दूरचे व आप्तसंबंधी या सर्वांना या खटल्यात प्रतिवादी केले होते मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी यांचे बंधू व्यंकोजी उर्फ एकोजी यांनी तंजावरचे राज्य स्थापन केले होते अर्थात व्यंकोजी हा मराठा होता या खटल्याचा निकाल दोनशे एकोणतीस पानांचा आहे मराठी क्षत्रिय होती की काय हा प्रश्न अत्यंत केला होता मद्रास हायकोर्टाचा हा निकाल होता की मराठी शूद्र होते या खटल्यातील प्रतिवाद्यांचे म्हणणे होते की मराठी क्षत्रिय होते हे म्हणणे निकालात मान्य केले नाही यानंतर मराठी संबंधी दुसरा खटला इंडियन लॉ रिपोर्ट यात कोर्टाने खालीलप्रमाणे निकाल दिला मुंबई इलाख्यातील मराठ्यांचे तीन वर्ग आहेत एक पाच कुले दोन शहाण्णव पुढे आणि तीन बाकीची कुडे यापैकी पहिले दोन वर्ग कायदेशीर रीतीने क्षत्रिय आहेत याबाबतीत उल्लेखनीय असा शेवटचा खटला व त्याचा निकाल इंड, इंडियन लॉ रिपोर्ट यामध्ये नमूद केला आहे मधुरेचे यादव क्षत्रिय होती की काय असा प्रश्न या खटल्यात उत्पन्न झाला होता आपण क्षत्रिय आहोत हा दावा यादवांनी मांडला होता परंतु मद्रास हायकोर्टाने हा दावा मान्य केला नाही यादव शुद्र आहेत असा निकाल कोर्टाने दिला क्षत्रिय कोण व शुद्र कोण हे ठरवण्याच्या प्रश्नासंबंधी कायद्याने जे निकाल दिले आहेत त्याचे एकंदर स्वरूप वर दिल्याप्रमाणे आहे हे निकाल म्हणजे निरनिराळ्या मतांची मिळून केलेली खिचडी होय या निकालांनी काहीच नक्की ठरवून टाकले नाही पूर् पूर्वी या विषयासंबंधीच्या कल्पना होत्या त्यांना तर त्यांनी मुळीही स्पर्श केला नाही त्यामुळे हे निकाल वाचून नक्की कोणती कल्पना ग्राह्य मानावी याबद्दल मोठा संभ्रम निर्माण होतो बिहार व संयुक्त प्रांतातले आणि बनारस येथील काय असतं क्षत्रिय आणि बंगालचे कायस्थ शूद्र असा निकाल कोर्टाने दिला आहे मद्रास हायकोर्टाचे मत असे ठरते की मराठी शूद्र आहेत परंतु मुंबई हायकोर्टाचे मत असे आहे की पाच कोडी व शहाण्णव कोडी मराठे हे क्षत्रिय आहेत आणि बाकीच्या कुडीचे मराठे शूद्र कृष्ण यादव कुडात जन्मला होता व यादव क्षत्रिय होता अशी आत्तापर्यंतची लोकश्रद्धा परंतु मद्रास हायकोर्टाचे मत असे की यादव शूद्र आहेत आपल्या मुद्द्याच्या दृष्टीने उपपरिनिर्दिष्ट खटल्यातील निकाल महत्वाचे नाहीत ते निकाल देताना कोर्टाने नेमके कोणते गमक वापरले होते ते पाहणे आपल्या मुद्द्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कोर्टाने आपला निकाल देताना जी वापर एक, ले ले निकाल देता गमके वापरली त्यापैकी काही खालीलप्रमाणे असावीत एक इंडियन लॉ रिपोर्ट दहा कलकत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये नमूद केलेल्या खटल्यातील निकाल देताना पुढील गमके वापरण्यात आली होती अ दास हा शब्द आडनाव म्हणून वापरणे ब पवित्र यज्ञोपवित वापरणे क होम करण्याबद्दल अधिकार असणे ड सुतक पाळण्याबद्दलचा काळ ई औरस नसलेल्या मुलाचा औरस नसलेल्या मुलाला आपल्या अधिकार मिळायचे अधिकार किंवा अनाधिकार दोन इंडियन लॉ रिपोर्ट सहा पाटणा सहाशे सहामध्ये मध्ये नमूद केलेल्या खटल्याचा निकाल देताना सर्वसाधारण लौकिक हे गमक वापरले आहे जर एखादी जात सर्वसाधारण लौकिकाने क्षत्रिय असेल तर ती क्षत्रिय जात म्हणून समजण्यात यावी तीन अठ्ठेचाळीस मद्रास एक यामध्ये नमूद केलेल्या खटल्याचा निकाल देताना निरनिराळी गमके वापरण्यात आली होती जातीबद्दलची जागृती हे एक गमक होते पवित्र वापरण्याव्यतिरिक्त उपनयन विधी करणे हे दुसरे गमक होते आपण क्षत्रिय किंवा वैश्य आहे असे जर ब्राह्मणे सिद्ध करून दाखवले नाही तर ते सर्व ब्राह्मणत्तर शुद्र होत असे समजणे ते तिसरे गमक होते चार इंडियन लॉ रिपोर्ट मुंबई चारशे अठ्ठ्याण्णव यामध्ये नमूद केलेल्या खटल्यात पुढील गमके वापरण्यात आली होती अ जातीबद्दलची जागृती ब जातीचे रीतिरिवाज आणि क जातीबद्दलच्या असलेल्या जागृतीला इतर जातींची मान्यता या विषयांची ज्याला काहीतरी माहिती आहे असे म्हणू शकणार नाही की निरनिराळ्या कोर्टांनी जी गमके वापरली आहेत ती बरोबर आहेत सुतक पाळण्याचा काळ हे गमक व यासारखी इतर गमके हा प्रश्न सोडवण्याच्या कामात कुच कमी आहेत याबाबतीत अशा गमकांना काही किंमत नाही होम करण्याचा अधिकार हे गमक यासारखी इतर गमिके याबाबतीत उपयुक्त ठरतात परंतु ती ग्राह्य वाटत नाही असल्या प्रकारचे गमक कारणाला कार्य समजण्याची चूक करते जातीच्या जागृतीबद्दलचे जे गमक आहे ते चांगल्या तऱ्हेने गमक क्वचितच होईल जरुरीची धार्मिक विधी पुष्कळ काळ न केल्यामुळे एखाद्या जातीची जातीबद्दलची जागृती नष्ट झाली असेल असली जागृती नष्ट होण्याला काही कारणे उत्पन्न झाली असतील व या कारणांवरच्या जातीला काही ताबाव चालवता आला नसेल उपनयनाबद्दलचे गमक निराड्या स्वरूपाचे आहेत कोर्टाने त्याचा योग्य परामर्श घेतला नाही परंतु उपनयनाबद्दलच्या गमकाची जर पूर्ण माहिती करून घेतली व त्याचा योग्य तो परामर्श घेतला तर ते गमक योग्य व ग्राह्य आहे याबद्दल शंका नाही तात्विक व व्यावहारिक दृष्टीने जातीची अवस्था उपनयनासारख्या संबंधात कशी होते याबद्दलची नीट फोड कोर्टांनी केली नाही जसे व्यावहारिक दृष्टीने याबाबतीत खरे वाटते तसेच तात्विक दृष्टीनेही असले पाहिजे अशी समजूत करून घेऊन कोर्टांनी या गमकाचा उपयोग केला आहे उपनयनाच्या गमकाचा उपयोग करताना कोर्टांनी अशी चूक केली म्हणून त्यांच्या निवाड्यात विसंगतीही उत्पन्न झाली ह्याची ह्याची उदाहरणे द्यावयाची तर ही ती की कोर्टांनी एका प्रदेशातील जातीला एक दर्जा आपल्या निकालात दिला व दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या त्याच जातीला दुसरा दर्जा दिला भामटेगिरीचा अवलंब करून यज्ञोपवित वापरण्याचा अधिकार सांगणाऱ्या जातीला कोर्टांनी यज्ञोपवित वापरण्याचा अधिकार दिला व यज्ञपवित वापरण्याची पुष्कळ दिवसाची वहिवाट झाल्यानंतर तो अधिकार त्या जातीला कायमचाच दिला उलट एखादी जात प्रत्यक्षपणे यज्ञोपवित वापरत नाही म्हणून तिला यज्ञोपवित वापरण्याचा तात्विक दृष्टीने मुळीच अधिकार नाही असा निकाल देऊन कोर्टांनी त्या जातीला जबरदस्त शिक्षा दिली पवित्र यज्ञोपवित वापरणे हे खरे गमक नाही तर पवित्र यज्ञोपवित वापरण्याचा अधिकार हे खरे गमक आहे उपनयनाचा अधिकार म्हणजे काय याचा पुराबोध झाला तर विरोधाची भीती न बाळगता असे म्हणता येईल की उपनयनाचा अधिकार ही, हीच एक अशी खरी कसोटी आहे की ज्याच्या सहाय्याने एखादा माणूस आहे असा त्याचा सामाजिक दर्जा पडताळून पाहता येतो दुसरा आक्षेप अगदी अग्राह्य आहे या आक्षेपात असे समजण्यात आले आहे की अगदी प्रारंभापासून हिंदी आर्य समाज आपल्यातील निरनिराळ्या वर्गांना उपनयनाच्या बाबतीत निरनिराळ्या रीतीने वागवित असे हा असा समाज माझ्या मते अगदी अनैसर्गिक आहे वण्यावस्थेत राहणाऱ्या समाजात अगदी प्रथमताच भेदभाव उत्पन्न होत नसतात प्राचीन काळचा आर्य समाज आपल्यातील सर्व वर्गांना उपनयनाच्या बाबतीत समानतेने वागवित होता असा समज करून घेतला तर ते नैसर्गिक होईल उलट बाजूने या बाबतीत असेही म्हणतील की प्राचीन समाजाची एकोप्याची सद्भावना सर्व बाबतीत दुर्गोचर होती असे धरून चालणे ठीक नाही कारण प्राचीन आर्य समाजाने शूद्र व स्त्रिय यांना उपनयनाचा अधिकार दिला नव्हता केवळ तर्कावर अवलंबून राहण्याची मला गरज नाही माझ्या सुदैवाने तर्क माझ्या बाजूने कौल देत आहे अशी माझी खात्री आहे कारण शूद्र आणि स्त्रिया यांना एकेकाळी यज्ञोपवित वापरण्याचा अधिकार होता हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा भरपूर पुरावा अस्तित्वात आहे खाली दिलेल्या गोष्टी ध्यानात धरल्या म्हणजे हे स्पष्टपणे कळून येईल की उपनयन हे सर्वांना अगत्याचे आहे असे प्राचीन आर्य समाज मानित असे जे लोक बहिरे मुके असत त्यांना उपनयनाचा अधिकार होता जे लोक नपुंसक होते त्यांनासुद्धा हा अधिकार होता बहिऱ्या व मोक्या लोकांसाठी जो उपनयन विधी करायचा तो एका विशिष्ट पद्धतीने करावा म्हणून ती विशिष्ट पद्धत शास्त्रात सांगितली होती अशा लोकांचा उपनयन विधी आणि इतर चांगल्या लोकांचा उपनयन विधी यांच्यामध्ये काही प्रमुख बाबतीत भेट ठेवण्यात आले होते बहिरे मुके व नपुंसक मुलांच्या बाबतीत जो विधी करायचा त्यात समिधा अर्पण करणे दगडावर चालणे वस्त्र वापरणे मेखला बांधणे हरिणाचे कातडे व दंडाही देणे हे सर्व प्रकार काही शब्द न उच्चारता करावे लागत असत अशा विधीत मुलगा आपले नाव सांगत नसतो शिजवलेले अन्न किंवा शुद्ध लोणी यांचे अर्थ द्यावयाचे ते आचार्याने दिले पाहिजे या विधीत म्हणावयाचे सर्व मंत्र स्वतः आचार्यांनी हळूहळू पुटपुटत म्हणावे लागत असत नपुंसक आंधडे वेडे असे लोक यांना फेफरे पांढरे कोड किंवा महारोग अशा प्रकारच्या रोगांनी पछाडलेले लोक यांचा जो उपनयन विधी करायचा तो वरीलप्रमाणे करावा लागत असे सहा प्रकारच्या अनुलोम जातीतील लोकांनाही उपनयनाचा अधिकार होता क्षत्रिय वैश्य आणि रथकार अंबष्ट वगैरे ज्या मित्र जाती आहेत त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते पतित सवित्रिक म्हणून जे लोक होते त्यांना उपनयन करण्याची मुभा होती ब्राह्मण मुलाचे उपनयन करायची योग्य वय म्हणजे त्याच्या जन्मापासून आठवे वर्ष क्षत्रिय मुलाचे अकरावे वर्ष आणि वैश्य मुलाचे बारावे पण काही कारणामुळे या वर्षापर्यंत अगर त्यानंतर काही दिवसांनी उपनयन करता आले नाही तर उपनयनाचा काळ संपला असे होऊ नये म्हणून या बाबतीत सवड देण्यात आली या सवडीप्रमाणे ब्राह्मण मुलाचे सोळाव्या वर्षापर्यंत क्षत्रिय मुलाचे बावीसाव्या वर्षापर्यंत आणि वैश्य मुलाचे चोवीसाव्या वर्षापर्यंत उपनयन करता येत असे जर मुलाचे उपनयन या वर्षाच्या आत करण्यात आले नाही तर त्यानंतर तो मुलगा सवित्री शिकण्यास अपात्र समजला जात असे अशा माणसांना पतित सवित्री किंवा सवित्र पतित असे म्हणण्यात येईल उपनयनासंबंधी जे नियम आहेत त्याद्नुसार बघायचे म्हटले तर अशा लोकांचे उपनयन सवलतीचा काळ संपल्यानंतर करता येत नसे त्यांना वेद शिकवण्याचा अधिकार नसे किंवा त्यांच्या घरी होम केला तर त्यांना कोणी पुरोहित म्हणून काम करीत नसत त्याच्याशी कोणीही सामाजिक व्यवहार लग्नसंबंध वगैरे करीत नसत परंतु अशा लोकांनी काही प्रायश्चित्ते घेतली तर त्यांच्या बाबतीतवरील सर्व निर्बंध ढिले करण्याची मोकळी सदर नियमात ठेवली आहे आपस्तंभ धर्मसूत्र यामध्ये असा नियम सांगितला आहे की ज्याचे उपनयन झाले आहे जे तीन वेदांचा अभ्यास करण्यास लागले आहे व ब्रह्मचाऱ्याचे आयुष्य घालवत आहेत पण ज्यांचे उपनयन योग्य वेळी झालेले नाही अशा मुलाने सोळाव्या वर्षी किंवा चोवीसाव्या वर्षानंतर ब्रह्मचार्याचे आयुष्य दोन महिन्यापर्यंत घालवावे त्यानंतर त्याचे उपनयन करावे त्यानंतर त्याने प्रत्येक दिवशी आंघोळ करावी त्यानंतर त्याला वेद शिकवावा हे प्रायश्चित्त काहीसे सोपे आहे परंतु दुसरे प्रायश्चित्तात यापेक्षा घोर कर्मी करण्याबद्दल सांगितली आहे वशिष्ठ धर्मसूत्र अकरा शहात्तर एकोणऐंशी आणि वैक अकरा तीन यात असे सांगितले आहे की जो माणूस पतित सावित्रिक आहे त्याने उद्दालक व्रत तरी करावे किंवा अश्वमेध करणाऱ्या माणसाबरोबर स्नान करावे अथवा त्याचे प्रात्र्य स्रोम यज्ञ तरी करावा ब्रह्मण लोकांना उपनयन करण्याची मुभा होती ज्याच्या बापाचे किंवा आजाचे विधी केले नाही अशा माणसाला ब्रह्मज्ञ समजत असत या बाबतीत प्रथमता असा नियम होता की एखाद्याचा बाप व आजा या दोघांनी जर उपनयन केले नसेल तर ते ब्रह्म यांचे मरेकरी म्हणून समजले जात असत इतर लोकांनी अशा माणसाबरोबर सामाजिक व्यवहार करू नये त्यांचे अन्नसेवन करू नये आणि त्यांच्याशी विवाहसंबंध करू नये आपस्तंभ धर्मसूत्र एक एक बत्तीस दोन चार या बाबतीत असे प्रायश्चित्त सांगितले आहे की त्या पिढीतील माणसांनी एकदा अंघोळ करावी त्यावेळी काही मंत्र म्हणावेत हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील सात पवमणी रुचा यदयंती यक्त दूरके अशी सुरुवात असलेल्या रुचा आणि यजुस पवित्र तसेच सामपवित्र व अंगिरस मंत्र ही सर्व मिळून म्हणावीत किंवा व्याहतीमधून पाणी ओतावे हे सर्व विधी जो माणूस करील त्याला वेद शिकवणे किंवा न शिकणे हे ठर त्याला वेद शिकवणे किंवा न शिकवणे हे ठरवले जाईल परंतु अशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीतसुद्धा हा नियम ढिल्ला करण्यात आला आणि या लोकांनाही विहित प्रात्यक्षिके घेतली तर त्यांना त्यांची तेन इच्छा असेल तर उपनयन करण्याची मोकळीक देण्यात आली आतापर्यंत ज्या पिढीतील कोणत्याही माणसाचे उपनयन करण्यात आले नाही अशा माणसाच्या बाबतीत आणखी दुसरी सवलत देण्यात आली होती अशा लोकांना उपनयन करण्याची इच्छा झाली तर त्या लोकांनी प्रायश्चित्त घ्यावे म्हणजे त्यांना उपनयन करण्याची मुभा दिली जात असे ते प्रायश्चित्त म्हणजे बारा वर्षे जीवन कंठणे आणि पव मारणे व इतर रुचा म्हणत स्नान करणे अशा माणसाचे उपनयन केल्यानंतर त्याला गृहस्थाश्रमाची कर्तव्ये कोणती याबद्दल शिक्षण देण्यात येईल त्याला वेद शिकवण्यात येत नसे असा माणूस व पतीत सवित्रिक एकाच दर्जाचा असत मात्र त्याच्या मुलाला वेद शिकवण्याच्या अगोदरचे संस्कार करण्यात येत असत व तो मुलगा त्यानंतर वेद शिकत असे व एखाद्या आर्याप्रमाणे त्याला दर्जा प्राप्त होत असे व्रात्रे म्हणून ज्या लोकांना समजले जात होते त्यांना उपनयन करण्याची मुभा होती रात्र लोक मूळचे गुण हे सांगणे कठीण आहे तीन पिढ्यात उपनयन करणारे ते आर्य होते किंवा आर्यत्वाच्या कक्षेबाहेर राहणारे आर्यात्तर होते व ब्राह्मण यांना आर्यत्वाची दीक्षा देऊन आर्यधर्म स्वीकारण्यास लावित होते हे सांगता येत नाही कदाचित ते लोक दोन्ही प्रकारचे असावेत ते काही का असेना रात्रे स्ट्रोम नावाचा यज्ञ केला तर रात्र लोकांना उपणायनाची मुभा होती याबद्दल संदेह नाही व्रात्र लोक म्हणजे ब्रह्मचार्याचे चा आयुष्य पाळण्या तयार नसलेले शेती करून किंवा व्यापार उद्योग करून आयुष्य व्यतीत करण्यास राजी नसलेले असे उन्हाळ लोक उन्हाळक्या करून नीचतम प्रतीचे जीवन कंठणारे लोक म्हणजे व्रात्र लोक अशा लोकांसाठी या चार प्रकारच्या व्रात्रस्त्रोमापैकी प्रत्येक प्रकारात षोडस्तोम यज्ञ नेहमी करावा लागत असे या उल्लेखात अशी कथा आहे की देव जेव्हा इहलोकापासून लोकापासून स्वर्गलोकी गेले तेव्हा जे काही आश्रित होते की ज्यांनी इहलोकात रात्र जीवन व्यतीत केले होते ते लोक स्वर्गी लोकीना जाऊ शकल्यामुळे पृथ्वी तलावर अडकून पडले हा षोडस्तोम यज्ञ केला तरच पात्र लोक स्वरचा सामाजिक दर्जा मिळवू शकत असे व्रात्री लोकांच्या अंगातील मलिनता नष्ट करण्याची शक्ती षोडस्तोमात होती असे समजले जात असे वात्र लोकांनी व्रात्रस्तोम यज्ञ केला तर ते व्रात्र म्हणून न राहता उच्च दर्जाला जात व कर्मठाऱ्यांच्या बरोबर सामाजिक व्यवहार करण्यास पात्र होत त्यांची उपनयन करण्यात येईल व नंतर ते वेदाभ्यासाला पात्र होत बारापिढ्या गेल्यानंतर सुद्धा योग्य ती प्रायश्चित्ते घेऊन वात्र लोकांना शुद्र करून घेण्याबद्दलची तरतूद व्रात्र शुद्धी संग्रहामध्ये केली आहे उपनयनाला इतके महत्त्व देण्यात आले होते की बौद्धायन यात अश्वत्त्य म्हणजेच पिंपळाच्या झाडाला सुद्धा उपनयन करण्याबद्दल मुभा दिली होती वर सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आर्य समाजाने अगदी प्रारंभापासून स्त्रिया व शूद्र यांना उपनयनाचा अधिकार दिला नव्हता या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे हिंदी इराणी व हिंदी आर्य हे संस्कृती व धर्म या बाबतीत परस्परांशी फारच जवळचे होते हिंदी इराणी लोकात एक रूढी चालू होती ती या बाबतीत लक्षात घेणे जरुरी आहे हिंदी इराणी समाजात जेवढे वर्ग अस्तित्वात होते त्या सर्व वर्गातील पुरुष व स्त्रिया यांना पवित्र यज्ञ पवित्र देण्यात येत असे अशा प्रकारची पद्धत हिंदी आर्य समाजात रूढ न होता निराळ्याच पद्धती रूढ का झाली याची कारणे सांगण्याची जबाबदारी मी मांडलेला सिद्धांत खोडून काढण्याची ज्याची इच्छा आहे अशा लोकांची आहे तथापि परिस्थिती निरूप उत्पन्न झालेल्या पुराव्यावर अवलंबून राहणे अगदी जरुरीचे नाही स्त्रिया व पुरुष या दोघांनाही उपनयनाचे अधिकार एकेकाळी होता व उपनयनाचा विधी त्या दोघांच्याही बाबतीत करण्यात येत असे हे सिद्ध करण्यास प्रत्यक्ष भरपूर पुरावा अस्तित्वात आहे स्त्रियांचे उपनयन करण्याच्या बाबतीत हिंदू धर्मशास्त्राची मते सर्वश्रुत आहेत जो त्या मतांची छाननी करून पाहिल त्याला हे आढळून येईल की स्त्रियांना उपनयन करण्याची मुभा होती स्त्रियांनी वेदाभ्यास केला होता एवढेच नव्हे तर वेद शिकवणाऱ्या शाळा स्त्रिया चालवित असत आणि स्त्रियांनी स्त्री मीमांसा यावर टीकाही केल्या होत्या असे समजले जाते शूद्रांचे उपनयन करण्यात येत होते की नाही या बाबतीत सुद्धा भरपूर पुरावा अस्तित्वात आहे जर सुदास राजा होता जर सुदास शूद्र होता जर त्याचा राज्याभिषेक विधी वसिष्ठाने केला होता आणि जर त्याने राजसूय यज्ञ केला होता तर मग शूद्र एकेकाळी यज्ञपवित वापरत होते याबद्दल शंका राहत नाही परिस्थितीनुरूप उत्पन्न झालेले पुरावे व धर्मशास्त्रातील पुरावे वर सांगितले आहे त्यांच्याशिवाय सेस्कार गणपती या ग्रंथात पुरावा सापडतो शूद्र लोक उपनयनाला पात्र होते अशी स्पष्ट तरतूद या ग्रंथात केली आहे याबद्दल मॅक्स मुलर यांनी उल्लेख केला आहे स्त्रिया व शूद्र यांच्या बाबतीत एक फरक आहे स्त्रियांची उपनयन करण्यात आले आले याबद्दल काहीतरी स्पष्टीकरण देण्यात आहे परंतु करण्याचे बंद का करण्यात आले याबद्दल मात्र कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही वय व स्त्रियांची लग्न करण्याची वय ही जोपर्यंत निरनिराळे होते तोपर्यंत स्त्रियांची उपनयन करण्यात येत असे असा युक्तिवाद करण्यात येतो या बाबतीत असे सांगण्यात येते की प्राचीन काळी उपनयन ज्या वर्षी करण्यात येईल लग्नाची वयोमर्यादा त्याच्यापुढे बरीचशी असे परंतु काही काळ लोटल्यानंतर लग्नाची वयोमर्यादा आठव्या वर्षावर आणून सोडली व त्यामुळे असा परिणाम झाला की स्त्रियांच्या बाबतीत उपनयन हा तोपर्यंत एक स्वतंत्र विधी होता परंतु त्यानंतर तो लग्नाच्या समारंभात उरकून घ्यावा लागल्यामुळे त्याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले स्त्रियांचे उपनयन बंद करण्यात का आले त्याबद्दल हा खुलासा बरोबर आहे की चुकीचा आहे ही वेगळी गोष्ट येथे मुख्य मुद्दा असा की शूद्रांना उपनयन मोकळे होते परंतु काही काळानंतर ते बंद करण्यात आले आणि त्यामुळे जो फरक झाला तो का झाला याबद्दल मात्र कसलाही खुलासा अस्तित्वात नाही मी वर जो पुरावा दिला आहे तो लक्षात घेऊन सुद्धा शूद्रांना उपनयनाचा कधी काढी अधिकार होता काय हा आक्षेप खरा मांडण्याबद्दल जे लोक अट्टहास करतात त्यांची बाजू लंगडी पडली आहे शूद्रांना उपनयनाचा अधिकार मिळाला नव्हता असे मानले तरी त्या लोकांच्या पुढे असा प्रश्न उभा राहतो की शूद्रांना उपनयनाचा अधिकार नाही एवढेच केवळ जीर्ण मताभिमानाच्या सिद्धांत निवेदित करतो परंतु उपनयन उपनयनविधी का केला जात नाही याबद्दल तो सिद्धांत काहीही खुलासा करीत नाही शूद्र हा अनार्य होता म्हणून त्याला उपनयनाचा अधिकार नव्हता असा जो एक खुलासा पुढे करण्यात येतो तो, तो अगदी अलीकडच्या काळात तयार केला आहे शूद्रांना एकेकाळी उपनयनाचा अधिकार होता असे तरी म्हणावे लागेल किंवा शूद्रांना अगदी प्रारंभापासून उपनयनाचा अधिकार दिला नव्हता असे तरी म्हणावे लागेल कदाचित या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील परंतु यापैकी खरी गोष्ट कोणती हे ठरवण्या अगोदर ती खरी कशी हे, हे सिद्ध करण्यास कारणे दिली पाहिजेत शूद्रांना उपनयनाचा अधिकार का देण्यात आला नाही या मुद्द्यावर एकही कारण सांगण्यात येत नाही अशी वस्तुस्थिती आहे म्हणून शूद्रांना उपनयनाचा अधिकार होता परंतु त्यांच्याकडून तो हिरावून घेण्यात आला असा जो सिद्धांत आहे तोच खरा मानावा लागतो शूद्रांना उपनयनासंबंधी अधिकार का हिरावून घेण्यात आले याबद्दलची कारणे मी दिली आहेत तिसरा आक्षेप हा मुळी आक्षेपच नव्हे ज्या माणसांना उपनयनाच्या खोचा संपूर्णपणे माहीत नाही तोच हा खरा असे समजून त्याला उचलून धरण्याचा आग्रह करील आर्य समाज काही विधींना संस्कार समजत असत असले संस्कार चाळीस आहेत असे गौतमसूत्र निवेदित करतो ते संस्कार येणेप्रमाणे गर्भाधान पुंसवण सीमोत्तोयन जातकर्म नामकर्म अन्नप्राशन कौल उपनयन वेदांचे चार व्रत स्नान विवाह दररोज पाच महायज्ञ सात पाक यज्ञ सात हवीयश्र आणि सात सामयज्ञ काही काळ लुटल्यानंतर संकुचित अर्थाने संस्कार म्हणजे काय व व्यापक अर्थाने संस्कार म्हणजे काय असा संस्कारामध्ये फरक केला असावा असे दिसते व्यापक अर्थाने जे संस्कार म्हणून समजले जात होते ते खरोखर यज्ञ होत आणि म्हणून त्यांचे संस्कार या खऱ्या अर्थाने गणना करण्यात आली नव्हती खऱ्या खऱ्या अर्थाने आणून सोडण्यात आली होती संस्कारासंबंधी विचित्रपणा असा काहीच बघावयास मिळत नाही प्रत्येक समाज संस्काराला महत्व देतो उदाहरणार्थ बाप्तिस्मा कन्फर्मेशन विवाह एक्स्ट्रीम ऍक्शन युकॅरिस्ट टास्ट सपर आणि होली कम्युनियन यांना ख्रिस्ती लोक संस्कार मानतात तथापि संस्काराच्या बाबतीत हिंदी आर्य व ख्रिस्ती लोक यांच्यामध्ये मतभेद आहे असे दिसते ख्रिस्ती लोकांच्या कल्पनेप्रमाणे संस्कार म्हणजे काही विशिष्ट विधी केल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होणारी शुद्ध आध्यात्मिक अवस्था तिला सामाजिक महत्त्व नाही हिंदी आर्य समाजात संस्कारांना प्रथमता प्रथमतः शुद्ध आध्यात्मिक महत्त्व होते पूर्व मीमांसेचा कर्ता जेमिणी यांनी संस्काराबद्दल जे म्हटले संस्कारा आहे त्यावरून हे स्पष्ट होते त्याच्या मताप्रमाणे असा सर्वसाधारण सिद्धांत दिसतो की त्यावरून संस्कार माणसाला दर्जा प्राप्त करून देतात त्याचे दोन परिणाम दिसून येतात ते अंगातील मलिन्य दूर करतात आणि नवे सद्गुण उत्पन्न करतात एखाद्याच्या अंगात संस्कार नसतील तर तो यज्ञ करण्यास पात्र होत नाही संस्कार नसताना जर त्याने यज्ञ केला तर त्याला यज्ञाचे फळ मिळणार नाही उपनयन हा एक संस्कार होता इतर संस्काराप्रमाणे याचे महत्त्व केवळ आध्यात्मिक होते शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे साहजिक येण्याच्या महत्वाचा महत्वाचा फरक घडून आणला गेला प्रथम त्याला आध्यात्मिक महत्व होते त्यात पुढे सामाजिक महत्वाची भर पडली पूर्वी त्याला सामाजिक महत्व नव्हते जेव्हा उपनयनाचा अधिकार प्रत्येक आर्याला व अनार्याला होता तेव्हा त्याला ते सामाजिक महत्व नव्हते तो अधिकार काही योग्य विपक्षित लोकांचा होता जेव्हा तो अधिकार शुद्रांपासून हिरावून घेतला तेव्हा या अधिकाराला महत्व मोठे आले हा अधिकार धारण करणारा माणूस मोठा मानमर्तब मिळवत असे उलट हा अधिकार नसलेला हिण दर्जाचा माणूस समजला जाऊ लागला शूद्रांना उपनयनाचा अधिकार न दिल्यामुळे हिंदी आर्य समाजात एक नवीन प्रथा सुरू झाली या प्रथेने शूद्रांना आपल्या वरील वर्गाकडे श्रेष्ठतम वर्ग म्हणून पाहण्याची दृष्टी आली व शूद्र हे कनिष्ठ आहेत अशी अहंगंडाची दृष्टी वरिष्ठ वर्गामध्ये आली उपनयन नष्ट झाल्यामुळे शूद्रांची जी अधोगती झाली ती अशी उपनयनाची दुसरी उदाहरणे आहेत पूर्वे मी माणसेमध्ये जे नियम आहेत त्याचा विचार केला तर कोणालाही याबद्दल थोडी कल्पना येईल यापैकी एक नियम असा आहे की एखाद्याची जी इस्टेट आहे ती प्राय यज्ञ कार्यासाठी तिचा उपयोग व्हावा अशासाठी आहे इस्टेटीवरचा हक्क हा यज्ञ करणाऱ्याच्या पात्रतेवर अवलंबून असतो मनुस्मृती व इतर स्मृती यांनी स्त्रिया व शूद्र यांना इस्टेट करण्याचा व वेद शिकण्याचा अधिकार का दिला नाही हे फार थोड्या लोकांना समजते हे निर्बंध पूर्वमीमांसेतील नियमांचे नैसर्गिक परिणाम आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तर या बाबतीतील गूढ आपोआप सुटते स्त्रिया व शूद्र केवळ या स्त्रिया व शूद्र आहेत म्हणून त्यांना इस्ट्रेट करता येत नाही हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हटले तर यज्ञ करण्याचा अधिकार नाही नाही त्याला करण्याचा करण्याचा अधिकार अधिकार यज्ञ उपनयनांवर अवलंबून आहे याचा अर्थ असा की उपनयनाचा अधिकार ज्यांना त्यांनाच फक्त करण्याचा अधिकार आहे पूर्व मीमांचा नियम असा आहे की यज्ञात वैदिक मंत्र म्हटले पाहिजेत म्हणजेच यज्ञ करणाऱ्याने वेदांचा अभ्यास केला पाहिजे ज्याने वेदांचा अभ्यास केला नाही तो यज्ञ करण्यास योग्य नाही त्याचा उपनयनविधी झाला आहे त्यांनाच वेदांचा अभ्यास करता येतो हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्ञानार्जन व विद्यार्जन म्हणजेच वेदाभ्यास उपनयनावर अवलंबून आहेत ज्याचे उपनयन झाले नसेल त्याचा ज्ञानाकडील मार्ग बंद आहे उपनयन हा दिसतो इतका साधा विधी नाही इस्टिटीचा अधिकार ज्ञानाचा अधिकार ह्या उपनयनाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत उपनयन नष्ट झाल्याने शूद्रांची अधोगती झाली हे ज्यांना आकलन करता येत नाही नियम लक्षात ठेवले तर हा मुद्दा जाणार नाही उपनयन व यांचे नाते काय याची एकदा जाणीव झाली तर केवळ उपनयन नष्ट झाल्यामुळे शूद्रांची अधोगती झाली हा सिद्धांत समजण्याच्या बाबतीत जी अडचण भासते ती दूर झालीच पाहिजे वर केलेल्या विवेचनावरून हे दिसून येईल की प्राचीन आर्य समाजात उपनयनाच्या संस्काराला किती प्राधान्य देण्यात येत होते आणि त्याच्यावर माणसाचा सामाजिक दर्जा आणि माणसाचे वैयक्तिक हक्क कसे अवलंबून होते ज्याला उपनयन नसेल त्या माणसाला सामाजिक अधोगतीच्या अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या गर्दीत लोटण्यात येत असे उपनयन विधी करण्याचे बंद करणे हे भयंकर शस्त्र ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध सूड उगवण्यासाठी शोधून काढले ॲटम बॉम्ब प्रमाणे त्याचा परिणाम झाला ब्राह्मणांच्याच शब्दात सांगावयाचे तर त्या शस्त्राने शूद्रांची स्मशानभूमी केली शुद्रांना उपनयन नाकारण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्या ना अंगात होते त्याबद्दल वाद नाही परंतु ब्राह्मणाच्या अंगात अशा प्रकारची शक्ती होती याबद्दल कुठेही उल्लेख आढळत नाही म्हणून या, ना या शक्तीसंबंधी शंका घेण्यास वाव राहतो ते काही असो ज्यांना हिंदी आर्य समाजाच्या धार्मिक शासन पद्धतीची माहिती नाही त्यांच्या मनात जर वरील प्रकारची शंका उत्पन्न झाली असेल तर ती पुढील दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर नष्ट होईल एक उपनयनाच्या वेळी पुरोहितपणा करण्याचा ब्राह्मणाचा एकमेव हक्क आणि दोन अनाधिकृत उपनयनाच्या वेळी पुरोहितपणा करणाऱ्या ब्राह्मणाला सांगितलेल्या शिक्षा अगदी प्राचीन काळी बाप मुलाला गायत्री मंत्र शिकवत असावा व त्यानंतर त्या मुलाला वेदाभ्यास करता येत असावा काही काळ लुटल्यानंतर विधीचा समारंभ शोधून काढण्यात आला व त्याचा उपयोग करण्यात आला हे शक्य आहे परंतु मुलाचा उपनयन विधी गुरुने म्हणजे आचार्याने केला पाहिजे व मुलाने आचार्याच्या घरी जाऊन राहिले पाहिजे ही रूढी फार पुरातन काळापासून रूढ झाली होती त्याबद्दल वाद नाही आचार्य कोण असावा व त्याचे गुणधर्म व त्याची लायके काय असावी या प्रश्नाबद्दल फार प्राचीन काळापासून ओहापोह होत आला आहे आचार्य वेदाभ्यासात पारांगत असले पाहिजेत आपस्तंभ धर्मसूत्र एक एक, एक एक अकरा काणे दोन एक पाण तीनशे चोवीस म्हणते ज्या ब्राह्मणाचे उपनयन विद्याहीन आचार्य करतो तो ब्रह्मचारी एका काळोखातून दुसऱ्या काळोखात प्रवेश करतो त्याचप्रमाणे तो विद्याहीन आचार्य एका काळोखातून दुसऱ्या काळोखात प्रवेश करतो आपस्तंभ धर्मसूत्र असे म्हणते की उपनयन करण्यासाठी आचार्य असा शोधून काढावा की जो अत्यंत विद्वान आहे त्याचे कुटुंब वंश परंपरागत प्रवीण आहेत जो मनाने गंभीर आहे आणि अशाच आचार्याच्या हाताखाली ब्रह्मचर्य संपेपर्यंत मुलाने वेदांचा अभ्यास करावा ते व्यासाचे मत आहे की आचार्याने वेदाभ्यासाला सर्वस्वी वाहून घेतले असले पाहिजे त्याला धर्माची उत्तम माहिती असली पाहिजे ज्याचा जन्म चांगल्या कुटुंबात झाला असला पाहिजे तो स्वतः आचरणाने शुद्ध असला पाहिजे वेद शाखेचा अभ्यास करून त्याने क्षेत्रिय हे उपपद मिळवले असले पाहिजे आणि तो स्वतः आरशी नसला पाहिजे ज्याने एका शाखेचा अभ्यास केला आहे त्याला म्हणावे या शब्दाची व्याख्या करण्यात येते परंतु आचार्याची पहिली आणि सर्वाधिक अधिक श्रेष्ठ लायकी म्हणजे तो ब्राह्मण असला पाहिजे एखाद्या अडचणीच्या वेळी म्हणजे आचार्य उपलब्ध नसेल तर क्षत्रिय किंवा वैश्य आचार्य कामाला चालत असे या बाबतीत विशेष विचित्र गोष्ट म्हणजे क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याचे जे ब्राह्मण विद्यार्थी असत त्यांना आचार्याची सेवा करावी लागत असे आचार्याच्या मागे ब्राह्मण विद्यार्थ्यांनी फिरले की ही सेवा घडत असे आचार्याचे अंग रगडणे पाय धुणे वगैरे गोष्टी ब्राह्मण विद्यार्थ्यांना कराव्या लागत नसत याशिवाय असाही एक प्रगात रूढ होता की ब्राह्मणांनी क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याकडे शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली तरच त्या क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याला ब्राह्मणाला शिकवता येत असे क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याची इच्छा असूनही ब्राह्मणाला शिकवता येत नसे वेद शिकणे आणि वेद शिकवणे यांच्यामध्ये जेव्हा फरक मांडण्यात आला नव्हता तेव्हा हा अपवाद अस्तित्वात राहू दिला होता हा फरक फार प्राचीन काळापासून मांडण्यात आला याच मुद्द्यावर वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये झगडा सुरू झाला आणि उपनयन विधीमध्ये पुरोहितपणा करण्याची पात्रता फक्त ब्राह्मण लोकांनाच प्राप्त झाली म्हणून एक गोष्ट ठाम झाली होती हे धरून चालले पाहिजे ती गोष्ट म्हणजे ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही उपनयन विधी करू शकत नसत कोणी असा विधी केला तर तो विधी शास्त्रशुद्ध समजला जात नसे ते खरी उपनयन समजले जात नसे कोणतेही धार्मिक स्वरूपाचे अनाधिकृत कृत्य करावयाचे नाही हा हिंदी आर्य समाजाच्या धार्मिक पद्धतीतील दुसरा शासक दंडक होता ब्राह्मणांनी कर्तव्य म्हणून याला विहित करण्यात आले होते या कर्तव्य कर्माप्रमाणे ब्राह्मणाने जर वर्तन केले नाही तर त्याला शिक्षा भोगावी लागत असे किंवा प्रायश्चित्त घ्याव्या लागत असे अशा प्रकारच्या पुष्कळ शिक्षा प्राचीन काळच्या कायद्यांच्या ग्रंथात मिळतात मणू व पराशर यांचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे कोणत्या वर्गाचे ब्राह्मण देवांना व पितरांना अर्ध देण्यास अपात्र समजले पाहिजेत याबद्दल म्हणूनने यादी दिली आहे त्याने या यादीत या खालील ब्राह्मणांचा समावेश केला आहे तीन एकशे छप्पन जो ठराविक वेतन घेऊन शिकवतो तो त्याच अटीवर शिक्षण घेतो जो विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचा शिक्षक शूद्र आहे हे बोलतो तो स्त्रीचा मुलगा आहे व जो विधवेचा मुलगा आहे पराशर म्हणतो जो ब्राह्मण दक्षिणा मिळवण्याच्या आशेने शूद्रांच्या तर्फे अग्नीमध्ये अर्ध्य अर्पण करतो तो शूद्र होईल ज्या शूद्रातर्फे जो ब्राह्मण अर्ध्य अर्पण करतो तो शूद्र ब्राह्मण होईल माधवाच्या मताप्रमाणे त्या विधीचे श्रेय शूद्रालाच जाते व पाप ब्राह्मणाला लागते उपनयनाचा अधिकार शूद्रांकडून हिरावून घेण्याइतके ब्राह्मणांच्या हातात अधिकार होते काय असे जे विचारतात त्यांना पुढील दोन गोष्टींचा समिश्र परिणाम काय होतो याचा विचार करावा एक उपनयनाच्या वेळी ब्राह्मणांना पुरोहितपणा करण्याचे एकमेव अधिकार होता आणि दोन अनाधिकृत उपनयन केले तर ब्राह्मणाला शिक्षा भोगाव्या लागत असत उपनयन नाकारण्याचे अधिकार ब्राह्मणांना मिळाले व उपनिर्दिष्ट दोन्ही गोष्टीचाच हा संमिश्र परिणाम झाला याबद्दल मुडीच शंका नाही असल्या तरीचा अधिकार ब्राह्मणांना प्रत्यक्ष मिळाला नाही किंवा तो कोणी स्वखुशीने त्यांना दिला नाही हे खरे आहे परंतु असला अधिकार रीतीने पण जास्तच परिणामकारक उपायांनी पॉप हळूहळू मिळत गेला म्हणून तो त्यांना कोणी राजरोसपणे देण्याची मुडीच जरुरी राहिली नाही उपनयन नाकारण्याची आपणा सत्ता आहे याची ब्राह्मणांना जाणीव आहे याबद्दलसुद्धा वाद नाही या बाबतीत जे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत त्यावरून असे दिसते की, की अनेक जातींच्या विरुद्ध ब्राह्मणांनी या सत्तेचा उपयोग केला आहे त्यापैकी सोळा खटले कोर्टात गेले नऊ खटल्यात ब्राह्मणांनी कायस्थांचे उपनयन करण्याचे नाकारले होते एका खटल्यात ब्राह्मणांनी पडशे ब्राह्मणांचे उपनयन करण्याचे नाकारले होते विशेष महत्वाचे हे की ब्राह्मणांनी खुद दोन मराठी राजांचे उपनयन करण्याचे नाकारले होते ही उदाहरणे इसवी सन पाचशे छप्पन ते एकोणीसशे चार या अवधीत घडून आली आहेत ही उदाहरणे पुरातन काळाची नाहीत ही गोष्ट खरी तथापि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही उदाहरणे म्हणजे उपनयन नाकारण्याची ब्राह्मणांनी जी शिरजोरी केली तिचे पुरावे आहेत ब्राह्मणांनी ही शक्ती फार पुरातन काळी कमावलेली असली पाहिजे हे सामर्थ्य त्यांना प्राचीन काळी कमावून घेतले असले पाहिजे हे म्हणणे काही वावगे नाही त्याला आधार आहे सत्यकाम जाबालीचे उदाहरण फार प्राचीन काळचे आहे एखाद्याला वर्ण त्याच्या गुणावरून ओळखता येतो जन्मावरून नव्हे हे दाखवण्यासाठी या उदाहरणाचा दाखला बहुधा घेतला जातो ही गोष्ट खरी आहे त्याचप्रमाणे जाबालीच्या उदाहरणावरून हेच सिद्ध होते की फार प्राचीन काळीसुद्धा ब्राह्मणांनी उपनयन नाकारण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला आहे आपल्या उद्दिष्टाला अनुरूप अशा बऱ्याच गोष्टी आतापर्यंत सांगितल्या परंतु त्या गोष्टीवरून कोणते सारांश निघतात याची जाणीव तर आपल्याला होत नसेल तर त्या गोष्टींचा आपल्या उद्दिष्टाला काय उपयोग हे सारांश काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा तपशील माहीत करून घेतला पाहिजे सुदैवाने बहुदा बहुधा या सर्व गोष्टींचा शेवट माहिती आहे परंतु त्याच्या तपशिला संबंधी सविस्तर माहिती काढावयास वाव राहत नाही परंतु एक गोष्ट अशी आहे की जिच्या संबंधी तपशील परिपूर्ण आणि जग जाहीर आहे ही गोष्ट म्हणजे शिवाजी विरुद्ध ब्राह्मण ही कहाणी फार महत्वाची आहे म्हणून तिचे सविस्तर विवरण करणे योग्य आहे तिच्यापासून जे सारांश निघतात ते नुसते मनोरंजक आणि मार्गदर्शक नाही तर ते आपल्या विवाद्य प्रकाशाचा फेकतात हे सर्वांना आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम भागात स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःला राजा म्हणून जाहीर करण्याचा विचार केला राज्याभिषेकाचा विधी विशेष महत्वाचा हवा असल्यास तो वैदिक पद्धतीने केला पाहिजे ही गोष्ट शिवाजी व त्याची मित्र यांना पटली होती परंतु आपली इच्छा सफल करण्यात बऱ्याच अडचणी आहेत याची जाणीव शिवाजीला होती आपला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला जाईल किंवा नाही ही बाब सर्वस्वी ब्राह्मणांच्या मर्जीवर अवलंबून आहे याची त्याला खात्री होती हा विधी धार्मिक दृष्टीने करण्याला ब्राह्मणांशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते दुसरे कारण असे की तो स्वतः क्षत्रिय आहे हे सिद्ध करून दाखवल्याशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते तिसरी एक अडचण होती ती ही की तो क्षत्रिय आहे असे जे मांडण्यात आले आहे तरी उपनयन करण्याचे त्याचे वय निघून गेले होते उपनयनाशिवाय राज्याभिषेक होणे शक्य नव्हते तिसरी अडचण सोपी होती कारण ती व्रात करून दूर करता येण्यासारखी होती पहिली अडचण मात्र शिवाजीच्या मार्गात मोठी धोंड होती ती शिवाजीचा सामाजिक दर्जा ठरवित होती तेव्हा जो प्रश्न उपस्थित झाला तो हा की शिवाजी क्षत्रिय होता काय हा प्रश्न सोडवला तर बाकी सारे प्रश्न सोपे आहेत मी क्षत्रिय आहे असे शिवाजीचे म्हणणे होते याला पुष्कळांचा विरोध होता त्यांचे मुख्य विरोधी ब्राह्मण लोक होते त्या ब्राह्मणांचा पुर त्या ब्राह्मणांचा पुढारी शिवाजीचाच मुख्य प्रधान होता शिवाजीच्या दुर्दैवाने त्याचे मराठी सरदार त्याला आपल्यापेक्षा जास्त उच्च सामाजिक दर्जा द्यावयास तयार नव्हते लटनची ते त्याच्या क्षत्रियत्वाच्या हक्काला विरोध करण्यासाठी त्याच्या विरुद्ध एकजूट उभे राहिले राज्याभिषेकाची कल्पना अशी उद्भूत झाली यासंबंधी किन केडे यांनी काही मनोरंजक विचार प्रदर्शित केले आहेत कारण जरी अत्यंत बाणेदार दक्षिणी सरदार रणक्षेत्रात शिवाजीच्या खांद्याला खांदा लावून लढले तरी ते खाजगी आयुष्यात शिवाजीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावयास तयार नव्हते आणि जेव्हा दरबारी खाणे होत त्यात भोसल्यांचे ताट मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे यांच्या ताटाच्या आसनापेक्षा जास्त उंचीच्या आसनावर मांडले असे हे पाहून मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे याबद्दल नापसंती प्रदर्शित करीत शिवाजीने आपल्या राज्याभिषेकासंबंधी चिटणीस बाळाजी आवाजी चिटणीस याच्याशी बोलणे काढले तेव्हा चिटणीसाने त्यांना आग्रह केला की राजमुकुट घ्यावा तर तो मोगल बादशहाच्या हातून न घेता काशीच्या पुरोहिताकडून घ्यावा राजाने आपली माता जिजाबाई साधू रामदास आणि आराध्य देवता भवानी यांचा सल्ला घेतला व त्यांनी सर्व चिटणीसांच्या म्हणण्याला दुजोरा दिला यावरून असे दिसते की वैदिक राज्याभिषेकाच्या पाठीमागे जी कल्पना आहे ती सामाजिक दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी कायदेशीर किंवा राजकीय राजेशीही मिळवण्यासाठी नाही त्याच्या मते तो शूद्र होता आपण क्षत्रिय आहोत हे शिवाजीचे म्हणणे कलयुगात क्षत्रिय नाहीत हा ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून रूढ केलेला जो सिद्धांत आहे त्यांच्या विरुद्ध जाणारे होते शिवाजी कलयुगात राहत होता अर्थात तो क्षत्रिय असणे शक्य नव्हते क्षत्रियत्वाच्या विरुद्ध असणारा हा आरोप पुढील गोष्टींमुळे द्विगुणित होतो त्याने योग्य वयात विधी केला नव्हता शास्त्राप्रमाणे क्षत्रियांनी अकराव्या वर्ष विधी केला पाहिजे हा विधी करण्याचे त्याचे वय निघून गेले होते त्याचा हा विधी झाला नव्हता हा पुरावा त्याच्या विरुद्ध आहे असे मांडण्यात आले तथापि त्याच्या सुदैवाने त्याला गागाभटाची मदत मिळाली गागाभट हा बनारसीचा रहिवासी प्रसिद्ध ब्राह्मण वेद व शास्त्रीयात पारंगत असा होता गागाभटाने सर्व अडचणी दूर करून तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड येथे शिवाजीचा राज्याभिषेक केला प्रथम त्याने शिवाजीचा कात्यस्तोम केला व नंतर उपनयन केले त्यानंतर राज्याभिषेक विधी केला शूद्र राजाचा राज्याभिषेक अवैधिक पद्धतीने म्हणजे पुराणातील विधी करून करण्याची पद्धत होती या पद्धतीप्रमाणे शिवाजीचा राज्याभिषेक करण्यास काही ब्राह्मण तयार होते असे दिसते वैदिक पद्धतीने शिवाजीने आपला राज्याभिषेक करून घेतला तर कोणत्या प्रकारचे घोर अनर्थ प्राप्त होतील याबद्दलचे भविष्य वर् त्यांना काही वाटले नाही दुर्दैवाने अनर्थ घडले आणि शिवाजी ज्योतिष शकुणावर धर्मसमजुतींवर नितांत विश्वास ठेवणारा असल्यामुळे त्याने आपला दुसरा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने करून घेतला या राज्याभिषेकाचा पुढील मनोरंजक वृत्तांत श्री चिंतामणराव वी वैद्य यांच्या या ग्रंथातून घेतला आहे निरर्थक अडथळे उत्पन्न करणाऱ्या आणि समाधान न मांडणाऱ्या नेहमीप्रमाणे तेव्हाही ब्राह्मण होते हा विधी साऱ्या महाराष्ट्राला आवडला तरी त्या ब्राह्मणांना तो, तो समाधानकारक वाटला नाही कोण्या एका कवीने या समारंभासंबंधी राज्याभिषेक या नावाचे काव्य लिहिले त्या काव्याची एक प्रत बेंगॉल रॉयल एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत होती त्या प्रतीवरून ते काव्य पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाने आपल्या त्रैमासिकात छापले होते या राज्याभिषेक विधीच्या विरुद्ध असले काही आक्षेप या काव्यात ग्रंथित केले होते शिवभारत या कवीने शिवाजीला विष्णूचा अवतार मानून त्याच्यावर कविता फार पूर्वी केल्या होत्या राज्याभिषेक कल्पतरू या काव्यात शिवाजीला शिवाचा अवतार मानले आहे शिवाजी शिवाचा अवतार ही कल्पना राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लोकप्रिय झाली होती यावरून असे दिसते की शिवाजीचा दुसरा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच काळात राज्याभिषेक कल्पतरू हे काव्य लिहिण्यात आले होते तर शिवभारत हे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिले गेले असले पाहिजे काशीचं विद्वान ब्राह्मण यती आणि गागाभटाचा विरोधी निश्चलपुरी याचे आणि गोविंदभर बर्वे यांचे कोकणमध्ये संभाषण चालले आहे अशी कल्पना काव्यात मांडली आहे शिवाजीच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या अगोदर तसेच नंतर कोणते अपशगुण अपघात झाले याची माहिती निश्चलपुरी व बर्वे यांच्या संभाषणाच्याद्वारे या काव्यात दिली आहे उदाहरणार्थ प्रतापराव गुजार यांचा मृत्यू शिवाजीची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू मंडपाचा वासा पडून खुद गागाभट्टे यांच्या निकाला झालेली जखम वगैरे जे ब्राह्मण गागा भट्टाचे वर्चस्व मान्य करीत होते एवढ्यांनाच राज्याभिषेक विधीमध्ये गागा भट्टाने कामाला लावले आणि ज्या ब्राह्मणांना कामाला लावा अशी निश्चलपुरींनी शिफारस केली त्या ब्राह्मणांना कामावर ठेवण्याचे गागाभट्टाने साफ नाकारले असं या काव्यात स्पष्ट खुलासा आहे विधीच्या बाबतीत पुष्कळ दोष राहिले असा उल्लेख नंतर या काव्यात केला आहे उदाहरणार्थ सिंहासनावर बसण्याचा विधी संपल्यानंतर रथात बसण्याचा विधी वावयाचा होता शिवाजी रथात चढण्याअोदरच भट रथात चढला व बसला त्यानंतर शिवाजी रथात चढला व बसला निश्चलपुरीने राज्याभिषेकाचा विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला व नंतर तो रायगड सोडून गेला परंतु जाण्यापूर्वी त्याने शिवाजीला असे सांगितले की तेराव्या बावीसाव्या आणि पंचावन्नाव्या दिवशी काही अशुभ गोष्टी घडतील निश्चलपुरीच्या भविष्याप्रमाणे तेराव्या दिवशी शिवाजीची मातोश्री वारली त्यानंतर प्रतापगडावर पागा जड आले व बरेच घोडे जडून मेले सिंहगडावर हत्ती मेला या अशुभ घटना पाहून त्याचा निश्चलपुरीवरील विश्वास बसला त्याने त्याला व ब्राह्मण अनुयायांना बोलून आणले आणि त्याच्या सहाय्याने पुन्हा दुसरा राज्याभिषेक करून घेतला यावेळी वैदिक विधी वापरले नव्हते तर तांत्रिक म्हणजेच जादू दोण्याचे विधी वापरले या समारंभाचे सुद्धा सविस्तर वर्णन सदर काव्यात दिले आहे सामवेदातील काही मंत्र या काव्यात दिले आहेत परंतु या समारंभाचा एकंदर विधी वैदिक नव्हता हा हा समारंभ अश्विन शुद्ध पंचमीला झाला असे या काव्यात म्हटले आहे या समारंभाचा उल्लेख यदुनाथ सरकार यांनीही केला आहे निश्चलपुरी यांचे नाव मुसलमानी ऐतिहासिक कागदपत्रात सापडते शिवाजीचे उदाहरण अनेक कारणांनी महत्वाचे आहे ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही उपनयन करण्याचा हक्क नाही आणि ब्राह्मणावर एखाद्याने उपनयन करण्याची सक्ती करण्याची शक्ती कोणालाही नाही या गोष्टी शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध झाल्या आहेत म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे शिवाजी एक स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता आणि स्वतःला व छत्रपती हे किताब घेतले होते त्याच प्रजेपैकी बरेचसे ब्राह्मण होते अशी परिस्थिती होती तरी सुद्धा आपल्या राज्याभिषेक विधी करून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राह्मणांवर सत्ता गाजवता आली नाही राज्याभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राह्मणांच्या हातूनच झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध झाली आहे म्हणून हे उदाहरण महत्वाचे आहे राज्याभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राह्मणाच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उ उदाहरणावरून सिद्ध झाली आहे म्हणून हे उदाहरण महत्वाचे आहे राज्याभिषेकाचा विधी जर ब्राह्मणत्याराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो म्हणजे तो, तो वान्स ठरतो ब्राह्मणात्यारांच्या हातून विधी उरकून घेण्याचा मार्ग शिवाजीच्या पुढे होता परंतु तो मार्ग चोखाडण्याची त्याची छाती नव्हती कारण शिवाजी राजे जाणून होते की ब्राह्मणत्तरांकडून जर हा विधी केला तर त्या विधीपासून सामाजिक किंवा आध्यात्मिक फळ प्राप्त होणार नाही तिसरे कारण असे की एखाद्या हिंदूचा दर्जा कोणता आहे हे ठरवण्याचा सर्वाधिकार सर्वस्वी ब्राह्मणाचा आहे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध होते म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे मारवाड्याच्या सिसोदिया हे क्षत्रिय समजले जात होते शिवाजीचा मित्र बाळाजी आवाजी याने मारवाड्याच्या सिसोदिया घराण्याशी वंशावळ मिळवून असे सिद्ध करून दाखवले की शिवाजीच्या पूर्वजाचा घराण्याशी धागा दोरा लागतो व म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो या बाबतीत असे म्हणण्यात येते की केवळ शिवाजीचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून ही बनावट वंशावळ आणली तयार करून आणलेली वंशावळ बनावट नव्हती असे समजले तरी त्यावेळी शिवाजीच्या क्षत्रियत्वाचा हक्क कसा सिद्ध केला जातो मेवाडचे सिसोदिया कुड दोन्ही कारणांनी महत्वाचे होते एक रामायणाचा नायक त्याचा वडील पुत्र लव आणि लवाच्या कुडात जन्मलेले ते उदयपूरचे सिसोदिया मेवाडचे सिसोदिया हे उदयपूरच्या सिसोदियाची एक शाखा दोन मेवाडच्या सिसोदियाने आपल्या कुडात रक्तशुद्धी ठेवली होती कारण त्यांनी आपल्या घराण्यातील स्त्रियांना मुघल जोधपूर येथील कुटुंबियांनी आपल्या घरातील स्त्रिया स्त्रियांना दिल्या होत्या म्हणून अशा रजपूत घराण्याशी बेटी व्यवहार करण्याचे मेवाडच्या सिसोदियांनी नाकारले होते शिवाजी सिसोदिया घराण्यातील वंश आहे हे सिद्ध करण्याचा खटाटोप करण्यात आला तो याच एका गोष्टीमुळे काय या वंशावळीमुळे शिवाजी क्षत्रिय होता हे ठरवण्याचे दूरच राहिले उलट सिसोदिया हे क्षत्रिय होते काय हा नसता प्रश्न या वंशावळीमुळे उपस्थित झाला सिसोदिया रजपूत होते प्राचीन काळची जी एक जमात होती ती मध्ये दुसऱ्या वर्णाचे क्षत्रिय होते रजपूत हे या प्रारंभीच्या क्षत्रियांचे वंशज आहे की काय याबद्दल जबरदस्त शंका आहे हुण या परकीय लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व त्यातील बरेच लोक राजपुताने स्थायिक झाले त्यावेळी हिंदुस्थानात बौद्ध धर्माची चांगली चालती चालत होती त्या धर्माचा मध्य हिंदुस्थानात पाळाव करण्यासाठी ब्राह्मणांनी या हुण लोकांना हाती धरले पवित्र अग्निसमोर काही विशिष्ट विधी करून ब्राह्मणांनी हुण लोकांना क्षत्रियाचा दर्जा दिला म्हणून ते अग्निकुल क्षत्रिय या नावाने ओळखले जातात हुण लोक क्षत्रिय झाल्यानंतर त्यांनी ब्राह्मण धर्माच्या संरक्षणार्थ तलवार उपसली व ती बौद्ध धर्मीयांची मुंडकी तोडण्यासाठी वापरली याप्रमाणे ब्राह्मणांनी रजपूतांच्या कर्वी बौद्ध धर्म रसातळाला नेला म्हणजे राजपूत हे हूण लोकांचे वंशज म्हणजेच परदेशी लोक होत वरील मत काही विद्वानांचे आहे या विषयावर अधिकारवाणीने बोलण्याची ज्याची शक्ती आहे अशा बऱ्याच महापंडिताचा वरील मताला दुजोरा आहे या बाबतीत विन्सेंट स्मिथ म्हणतो या ठिकाणी ज्या एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट ही की राजपुताण्यात आणि गंगेच्या वरच्या भागात परकीय लोक आले व त्यांनी ऐतदिशीय राजे लोकांशी निकराचे झगडे केले हे परकीय लोक म्हणजे हूण होते एकदेशीय राज्यांनी या परक्या लोकांना पूर्णपणे कत्तल करून त्यांचा नामशेष केले होते की काय याबद्दल पुष्कळ काळ शंका होती परंतु या बाबतीत भरपूर पुरावे उपलब्ध झाले आहेत व त्या पुराव्यांवरून आता असे सिद्ध झाले आहे की हे परकीय लोक या झगड्यांमध्ये नामशेष झाले नव्हते अर्थात या परक्या लोकांपैकी बरेच लोक या युद्धात नष्ट झाले होते परंतु त्याच्यापैकी बरेच लोक वाचले होते या युद्धातून जिवंत सुटलेले परकीय लोक राजपुता वस्ती करून राहिले व ते एकदेशीय लोकांमध्ये मिळून मिसळून वागू लागले राजपुताण्याची सर्वसाधारण जी लोकसंख्या आहे तिचा बराचसा भाग या परक्या लोकांच्या वंशजांचा आहे हूण लोकांच्या अगोदर शक आणि युची लोक हिंदुस्थानात आले होते शकांनी एकदिशी लढाया लढया केल्या आणि शेवटी हिंदू धर्माच्या विश्वव्यापक स्वरूपाने आणि दिव्य प्रभावाने दिपून जाऊन त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि ते अल्पकाळातच हिंदूमय झाले हुण लोकांची अशी अवस्था झाली राजपुताण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला व अगदी थोड्याच काळात ते सुद्धा हिंदूमय झाले ज्या जमातीच्या किंवा कुडांच्या लोकांनी राज्यस्थापन केली त्या लोकांनी ब्राह्मणांना हिंदू धर्मात सहजासहजी घेतले व त्यांनी क्षत्रिय किंवा राजपूत हे नाव दिले परझार आणि उत्तरेकडील दुसऱ्या पुष्कळ रजपूत जमाती यांची उत्पत्ती पाचव्या व सहाव्या शतकाच्या हिंदुस्थानात टोळ्या टोळ्यांनी प्रवेश करणाऱ्या रानटीय लोकांपासून झाली असावी याबद्दल संदेह नाही या परकीय लोकांबरोबरचे सामान्य प्रतीचे लोक हिंदुस्थानात आले होते ते पुढे गुजर या नावाने मिरवू लागले यांचा सामाजिक दर्जा राजपूतांच्या खालचा ठेवण्यात आला दक्षिणेच्या बाजूला सुद्धा अशीच परिस्थिती आढळून येते या प्रदेशात पुष्कळ रानटी व डोंगराळ भागात टोळ्या होत्या ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचावून ठेवला हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर गोंड लोकांना चंडेल बहार लोकांना राठोड व खाखा लोकांना गहरवार अशी नावे ब्राह्मणांनी दिली अशा रानटी लोकांचे आणि इतर प्रसिद्ध राजपूत जमातीचे स्थित्यंतर ब्राह्मणांनी केले कोणाचा मूळ पुरुष सूर्य तर कोणाचा मूळ पुरुष चंद्र असे ब्राह्मणांनी त्या सर्व रानटी टोळ्यांना व राजपूत जमातींना सांगून ठेवले या बाबतीत विल्यम कुक म्हणतो अलीकडच्या काळात जे संशोधन करण्यात आले आहे त्यामुळे बरीच माहिती हातात आली आहे ही माहिती राजपूतांच्या उत्पत्तीवर पुष्कळ प्रकाश टाकते वैदिक क्षत्रिय आणि मध्ययुगातील राजपूत त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक नाहीसा करणे आता अशक्य झाले आहे आता एवढी गोष्ट खरी की राजपूतांच्या बऱ्याच जमातीची उत्पत्ती ज्यांनी हिंदुस्थानावर स्वारे केल्या त्या शक किंवा हुण लोकांपासून अथवा यापेक्षाही काटेकोरपणे सांगायचे तर ज्यांनी इसवी सन चारशे ऐंशीच्या सुमारास गुप्तांचे साम्राज्य धोडीस मिळवले त्या श्वेत हूण लोकांपासून झाली गुर्जर नावाची टोळी पुढील काळातील लोकांशी निगडीत झाली तिने हिंदू धर्म स्वीकारला त्या टोळीचे जे प्रमुख पुढारी होते ते या टोळीचे आधारस्तंभ होते त्यांच्यापासून पुढे वरिष्ठ दर्जाची रजपूत धरणी उत्पन्न झाली या घराण्यांना राजपदाचे अधिकार नवीन मिळाल्यामुळे या घराण्यातील लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला व ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व मान्य केले या कारणाने या घराण्यातील थोर पुरुषांच्या वंशाचा संबंध महाभारत व रामायण यातील नायकांशी साहजिक मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला या रजपूत घराण्यापैकी काही घराण्याची उत्पत्ती सूर्यापासून झाली व काही घराण्याची उत्पत्ती चंद्रापासून झाली अशा अद्भुत रम्य कल्पना ब्राह्मणांनी ग्रंथांमध्ये रचल्या त्यामुळे या ग्रंथात राजपूतांसंबंधी अनेक दंतकथा पाहावयास मिळतात क्षत्रिय किंवा राजपूत या नावाने ओळखली जाणारी जी जमात होती तिने लढाया जिंकून आपला दरारा बसवला होता व ती आपल्या सामाजिक दर्जाला जास्त महत्त्व देत होती या काळात जातीबंधने फारशी पाळली जात नसत अशा परिस्थितीत परकीय देशातून येऊन येथे कायमची वस्ती करून राहिलेल्या लोकांना अशा टोळ्यांमध्ये सहजपणे ढकलणे ब्राह्मणांना शक्य होते परंतु परकीय लोकांचा हा टोळ्यांमधील प्रवेश योग्य ती युक्ती करून लपवणे ब्राह्मणांना भाग पडले या बाबतीत ब्राह्मणांनी अशा कल्पकल्पित कथा रचल्या की बुद्ध धर्माचा व इतर पाखंडी माताचा जगात फुजबुजाट झाला व त्यामुळे पाप फार वाढले म्हणून परमेश्वराने ब्राह्मणांना आदेश दिला की तुम्ही बुद्ध व पाखंडी मते यांचा नाश करा या बाबतीत ब्राह्मणांना सहाय्य करण्यासाठी परमेश्वराने प्राचीन वैदिक ऋषींच्या नेतृत्वाखाली शुद्धीच्या गंभीर विधीने किंवा दीक्षेने काही लोक अग्नीतून उत्पन्न केले ही अद्भुतरम्य कथा परमार परिहार चालुक्य व चव्हाण या ज्या चार जमाती कुल म्हणून मानल्या जातात त्यांच्या उत्पत्ती सभोवती गुंफल्या आहेत डॉक्टर डी आर भांडारकर यांचेसुद्धा असेच मत आहे त्यांच्या मते राजपूत हे गुजर लोकांचे वंशज आहेत गुजर हे परक्या देशातून येऊन येथे राहिलेले लोक आहेत म्हणून रजपूत हे परकीय लोकांचे वंशज ठरतात वैद्य हे या मताला विरोध करतात रजपूत हे परके नाहीत तर ते अगदी प्रारंभीच्या आर्य क्षत्रियांचे वंशज आहेत असे सिद्ध करण्याचा श्री वैद्य यांनी प्रयत्न केला आहे शिवाजीच्या राज्याभिषेक विधीच्या वेळी ज्या ब्राह्मणांना कामावर लावले होते त्यांनी रजपूतांची उत्पत्ती कशी झाली होती व रजपूत लोक आपण क्षत्रियांचे वंशज आहोत असे जे म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे परंतु असली माहिती नव्हती तरी कलयुगात क्षत्रिय नाहीत व ब्राह्मणांनी जो निर्णय दिला होता त्याबद्दल त्यांना माहिती असलीच पाहिजे हा निर्णय फार जुन्या काळचा असून तो वंश परंपरेने सर्वांना माहीत झाला होता पूर्व परंपरेला आधार द्यावयाचे तर आपण क्षत्रिय आहोत अशी घोषणा सिसोदिया यांनी प्रिया त्याचप्रमाणे शिवाजीने जेव्हा केली तेव्हाच ती ब्राह्मणांनी त्याज्य मानायला हवी होती ब्राह्मणांनी असे केले असते तर त्यांना कोणी दोष दिला नसता परंतु ब्राह्मणांना बंधनकारक आहे असे त्यांनी कधीच मान्य केले नाही आजीचे उदाहरण महत्वाचे आहे याचे चौथे कारण असे की सामाजिक दर्जा ठरवण्याच्या बाबतीत जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसे मिळेल याकडे दृष्टी ठेवून कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत रोमन कॅथलिक पंथातील पादरी लोक लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या पापाचे क्षालन करत असत त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकत असत शिवाजी क्षत्रिय होता असा जो निर्णय गागाभट्टाने दिला होता तो प्रामाणिकपणेच दिलेला निर्णय नव्हता शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी पुरोहितपणा करण्यासाठी म्हणून गागा भट्ट आणि त्यांच्या बाजूच्या ब्राह्मणांना जी रक्कम शिवाजीने दिली होती ती रक्कम लक्षात घेतली तर तो निर्णय प्रामाणिकपणे दिला नव्हता हा मुद्दा स्पष्ट होतो शिवाजीच्या राज्याभिषेक विधीसाठी किती पैसा खर्च झाला व त्यापैकी गागा भट्ट व त्याचे ब्राह्मण यांच्या हातात किती गेला याची तपशीलवार माहिती श्री वैद्य यांनी गोडा केली आहे ती खालीलप्रमाणे आहे या प्रधानांपैकी प्रत्येकाला एक लक्ष होण एक घोडा कपडे व दागणे यांचा नजराणा देण्यात आला समारंभाच्या वेळी त्यांना त्या, त्या वेळच्या योग्यतेप्रमाणे शिवाजीने ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या सभासदाने असे लिहून ठेवले आहे की समारंभाचा एकंदर खर्च एक कोटी बेचाळीस लक्ष होण अथवा चारशे सव्वीस लक्ष रुपये झाला होता सभासद असे म्हणतो की शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला पन्नास हजार वैदिक ब्राह्मण उपस्थित झाले होते श्री वैद्य म्हणतात की पन्नास हजार हा आकडा पाचशे आकड्याऐवजी चुकून पडला असावा परंतु याबाबतीत त्यांनाही काही साधक बाधक पुरावा पुढे ठेवता आला नाही याशिवाय जोगी संन्याशी वगैरे हजारोंच्या संख्येने हजर राहिले होते या लोकांना किल्ल्याच्या खाली जेऊ घालण्यात आले होते काहींना शिधा देण्यात आल्या त्यावेळच्या कागदपत्री असा उल्लेख सापडतो की राज्याभिषेके करण्याच्या अगोदर शिवाजीची सोन्यांनी आणि इतर सर्व धातूंनी त्याचप्रमाणे शुभ्र वस्तूंनी तुला केली होती डस लेखकांनी समारंभाचे सविस्तर वर्णन केले आहे ते लेखक म्हणतात की ही समारंभ तीन ऑक्टोंबर पी एस सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी झाला शिवाजीचे वजन सतरा हजार होण किंवा एकशे साठ पोंड झाले रुपे तांबे लोखंड वगैरे धातू आणि कापूर मीठ लोणी साखर इत्यादी प्रकारची फळे सुपारी वगैरे वस्तूंच्या बरोबर शिवाजीला तोलण्यात आले व त्या सर्व धातूंची व वस्तूंची जी किंमत झाली तेवढी रक्कम ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटण्यात आली सात जून म्हणजेच राज्याभिषेक विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य ब्राह्मणांना दक्षिणा देण्यात आली तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला तीन ते पाच रुपये मिळाले आणि बाकीच्या स्त्रिया आणि लहान मुले यांना अनुक्रमे दोन रुपये व एक रुपया अशी दक्षिणा मिळाली एकंदर तर जी दक्षिणा वाटण्यात आली तिची रक्कम दीड लक्ष होऊन झाली होती तेरा मे ते तेरा जून या काळात ऑक्झेंडन यांनी जी आपली रोजनीशी लिहिली सुद्धा तो असे म्हणतो की सोन्याबरोबर वजन केले तेव्हा ते वजन सोळा हजार होणांचे झाले हे सोळा हजार व दुसरे एक लक्ष होण यांची दक्षिणा ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आली ऑक्झेंडन पुढे लिहितो की रात्रस्तोमाचा विधी करण्यासाठी गागा भटाला सात हजार होण आणि त्याच्या बाजूच्या ब्राह्मणांना सतरा हजार देण्यात आले पाच जूनला शिवाजीने पवित्र गंगेच्या पाण्याची अंघोळ केली तेव्हा जे ब्राह्मण आंघोळीच्या ठिकाणी हजर होते त्यांना प्रत्येकी शंभर होऊन देण्यात आले गागाभटाला जी रक्कम देण्यात आली होती ती रक्कम म्हणजे पुरोहिताला देण्याला योग्य अशी दीक्षा होती यापेक्षा त्या रकमेला दुसरा अर्थ नाही असे होते काय दुसरा एक असा मुद्दा आहे की ज्या आधारावर असाही अर्थ काढता येईल की गागाभट्टाला पाहिजे तितका पैसा दिला नव्हता तो मुद्दा हा की शिवाजीच्या प्रधानांना जी रक्कम मिळाली तिच्या मानाने गागाभट्टाला मिळालेली रक्कम फार कमी होती या गोष्टींपासून सारांश काढण्या अगोदरच दुसऱ्या दोन गोष्टीचे महत्त्व विरुद्ध बाजूच्या दृष्टीने काय होते हे समजावून घेतले पाहिजे त्या दोन गोष्टी गागाभटाला रक्कम कमी मिळाली होती या म्हणण्याची सत्यता खोटी ठरवतात त्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट ही की प्रधानांनी स्वतः राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीला नजराने दिली होते शिवाजीचा पेशवा किंवा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगडे याने सात हजार होण आणि दुसरे दोन प्रधान यांनी प्रत्येकी पाच हजार होऊन शिवाजीला नजर केले होते शिवाजीने यांना ज्या रक्कमा नजर केल्या होत्या त्यावरून वरील रकमा वजा केल्यात तर प्रधानांच्या हाती शिवाजीकडून मिळालेल्या ज्या रकमा शिल्लक राहतात त्या बऱ्याच अल्प असाव्यात दुसरी गोष्ट ही की शिवाजीचे हे प्रधान त्यांच्या राज्याभिषेकाला कसून विरोध करणारे होते शिवाजी शूद्र आहे आणि म्हणून त्याला राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही कारण हा अधिकार फक्त क्षत्रियांचा आहे अशी त्या प्रधानांची ठाम समजूत झाली होती त्यांचा विरोध बंद करण्यासाठी आणि त्यांना आपल्या बाजूने कायमचे करण्यासाठी शिवाजीने त्या प्रधानांना मोठमोठे नजराने दिले यात आश्चर्य काही नाही म्हणून शिवाजीने प्रधानांना जी रक्कम दिली तिचा गागा भट्टाला दिलेल्या रक्कमेची तुलना करणे योग्य ठरत नाही त्याचप्रमाणे गागा भट्टाला दिलेली रक्कम ही त्यांच्या पुरोहितपणाची अपुरी दक्षिणा होती असाही सारांश वरील गोष्टीवरून काढणे योग्य ठरत नाही खरोखर शिवाजीच्या राज्याभिषेकाला संमती देण्याच्या अगोदर गागाभट्टाने इतके आढेवेडे घेतले होते की त्याला जी रक्कम शिवाजीने दिली होती ती त्याच्या पुरोहितपणाची दक्षिणा म्हणून एक रक्कम होतीच परंतु गागाभट्टाची संमती मिळवण्यासाठी त्याला जी लाच शिवाजीने दिली होती त्यात त्या रकमेचाही ती समावेश होता असे कोणीही निष्कर्ष काढेल या राज्याभिषेकाच्या बाबतीत प्रारंभापासून शेवटपर्यंत ज्याने प्रामुख्याने भाग घेतला व तो समारंभ साजरा करून दाखवला तो गृहस्थ महाराष्ट्राचा काय असतं बाळाजी आवाजी होता हा गृहस्थ शिवाजीचा खाजगी चिटणीस होता त्याने पहिले काम असे केले की त्याने काशीहून गागाभट्टाला आणण्यासाठी एक केशवभट दोन भालचंद्र भट तीन सोमनाथ भट हे तीन ब्राह्मण काशीला पाठवले शिवाजीच्या एकंदर घराण्याची व पुढे होणाऱ्या रा राज्याभिषेकाची संपूर्ण रूपरेषा या ब्राह्मणांच्या जवळ गागाभट्टाला पाठवण्यात आली होती गागाभट्टाने काय केले शिवाजी हा शूद्र आहे म्हणून तो राज्याभिषेकाला पात्र नाही आणि म्हणून त्यांचे आमंत्रण स्वीकारण्यास आपण तयार नाही अशा अर्थाने पत्र लिहून ते पत्र त्या तीन ब्राह्मण दूतांच्या स्वाधीन करून गागाभट्टाने त्यांना काशीहून परत पाठवले यानंतर जे दुसरे कृत्य बाळाजीने केले ते शिवाजी क्षत्रिय आहे हे सिद्ध करणारे पुरावे गोळा करणे एक वंशावळ मिळवण्यासाठी बाळाजीला यश आले मेवाडचे राज्यकर्ते सिसोदिया राजपूत यांच्या वंशावळापासून शिवाजीचे वंशज जन्मले म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो असे या वंशावळीवरून सिद्ध होत होते बाळाजीने ही वंशावळ दुसऱ्या दूताबरोबर गागाभटाला पाठवून दिली हा वंशावळीचा पुरावा पाहून गागाभटाची खात्री झाली की शिवाजी क्षत्रिय आहे कारण तो शिवाजीचा राज्याभिषेक विधी करण्यासाठी रायगडाला यावयास तयार झाला आल्यानंतर गागाभट्टाने काय केले मी वंशावळीच्या पुराव्याची कसून पाहणी केल्यानंतर असा सारांश काढला की शिवाजी शुद्र आहे आणि म्हणून राज्याभिषेक करून घेण्यासाठी तो अपात्र आहे असे तो म्हणाला या बाबतीत ही एवढीच कोलांटी उडी गागाभट्टाने मारली नाही या गोष्टीला गागाभट्टाने अशी अशी काही चमत्कारिक कलाटणी दिली की सांगता सोय नाही ही त्याची दुसरी कोलांटी उडी होय बाळाजी आवाजी हा कायस्थ आहे म्हणजे तो क्षत्रिय आहे म्हणून त्याचा राज्याभिषेक विधी करावयासाठी आपण तयार आहोत पण शिवाजीचा राज्याभिषेक विधी करावयासाठी आपण मुळीच तयार नाही कारण तो शूद्र आहे असे गागाभटाने आपले मत प्रदर्शित केले एवढेच करून गागाभट थांबला नाही पुन्हा त्याने आपली पगडी फिरवली व असे मत सांगितले की शिवाजी हा क्षत्रिय आहे व त्याचा राज्याभिषेक करावयास आपण तयार आहोत या याबाबतीत बाबतीत त्याची मजल इथपर्यंत गेली की कायस्थ हे अकर मारे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रबंध लिहिण्याचा खटाटोप केला हा प्रबंध गागाभट्टी या नावाने ओळखला जातो वेळोवेळी सरड्याप्रमाणे जे रंगपालाटले व त्या कोलांट्या उड्या मारल्या त्या काय दर्शवतात राज्याभिषेक विधी करण्यासाठी तो तयार नव्हता व त्याला तयार करण्यासाठी त्याच्यापुढे पैशाच्या राशी उभ्या कराव्या लागल्या हे यावरून दिसत नाही काय ही, ही कारण मी माणसा जर बरोबर असेल तर शिवाजी हा क्षत्रिय होता हा गागा भट्टाने जो निर्णय दिला तो लाच घेतल्यानंतरच दिला याबद्दल संशय नाही गागा भटाने जे पगडी पालट केले व ज्या कोलांट्या ओळ्या मारल्या याबद्दल जो वर उल्लेख केला आहे तो श्री के ठाकरे यांच्या ग्रामण्याच्या इतिहास या, या पुस्तकात दिलेल्या माहितीवर आधारलेला आहे श्री ठाकरे यांनी ही माहित खरी माहिती खरी व इतिहास यांच्यामधून गोळा केली आहे ही माहिती कितपत विश्वसनीय आहे हे सांगणे कठीण आहे तथापि हे मात्र कबूल केले पाहिजे की गागा भट्टाने वेळोवेळी आपली पगडी फिरवून निरनिराळ्या वेळी मते प्रदर्शित केली होती हे जर मान्य केले नाही तर शिवाजीच्या राज्याभिषेकाला जी वेगळे उपस्थित झाली होती ती कोणामुळे या मुद्द्याचा खुलासा होणे इष्ट आहे उदाहरणार्थ पुढील प्रश्न घ्या काशीहून रायगडाला येऊन पोहोचल्यानंतर गागा भटाने आपले मत बदलले की नाही आणि बदलले असेल तर ते कोणत्या कारणामुळे रायगडाला आल्यानंतर गागा भटाला कळून आले की तर शिवाजीचा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगडे हा ब्राह्मण शिवाजीला क्षत्रिय मानावयास तयार नाही मोरोपंत पिंगडे यांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या विरुद्ध जे वातावरण उत्पन्न केले होते ते पाहून गागा भट्टाने आपली पगडी फिरवून मोरोपंत पिंगडे यांच्या सुरात सूर मिसळला याबाबतीत मोरोपंत पिंगडे यांनी बैठकी भरवून या प्रश्नावर खूप चर्चा केली असेल व गागाभट्टाला मोरोपंत पिंगडे यांचे मत जास्त ग्राह्य वाटले असेल हे शक्य आहे मोरोपंत पिंगडे शिवाजीच्या राज्याभिषेकाला प्रथम कसून विरोध करत होता पण थोड्याच दिवसात त्याने आपले मत बदलले व तो शिवाजीच्या राज्याभिषेकाला उचलून धरू लागला मोरोपंताचे हे जे मतांतर झाले ते कशामुळे बाळाजीला होते ही गोष्ट जर खरी असली तर मोरोपंतामध्ये मतांतर का घडून आले याचा खुलासा त्या गोष्टीवरून होतो बाळाजी हा कायस्थ होता कायस्थ हे त्यावेळी ब्राह्मणांचे हाडवैरी होते गागाभटाने बाळाजीला राजा करण्याची सूचना केली तेव्हा मोरोपंताच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले बाळाजीला राजा मांडण्यापेक्षा शिवाजीला राजा मांडणे बरे असा मनात हिशोब करून मोरोपंताने शिवाजीच्या राज्याभिषेकाला टेकू दिला शिवाजीचे उदाहरण महत्वाचे आहे याचे शेवटचे कारण हे की दर्जा ठरवण्याच्या बाबतीत पूर्वी निर्णय स्वतःला बंधनकारक आहे असे ब्राह्मण मानित नसत ते या उदाहरणावरून सिद्ध होते त्यांनी एकदा खटला निकालात काढला तरी तो खटला पुन्हा उपस्थित करून त्यावर निराळा निर्णय देण्याचा अधिकार आहे असे ब्राह्मण समजत असत कारण शिवाजी हा क्षत्रिय होता हा जो निर्णय ब्राह्मणांनी दिला तो त्यांनी किती काळ पाळला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजीचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून त्याने नवे शक सुरू केले तो राज्याभिषेक शक या नावाने ओळखला जातो तो शक किती काळ पाळला गेला जोपर्यंत शिवाजी आणि त्यांचे वंशज गादीवर बसून स्वतः राज्यकारभार पाहत होते तोपर्यंत ते शक पाळले गेले जेव्हा राज्यकारभाराचे सर्व अधिकार ब्राह्मण पेशव्यांच्या हातात गेले तेव्हा पेशव्यांनी असा हुकूम जाहीर केला की हा शेक व्यवहारातून बंद करावा शिवाजीचा राज्याभिषेक शक बंद करून ब्राह्मण पेशव्यांनी मोगल बादशहाचे फसली शक सुरू केले एवढे करून ब्राह्मण थांबले नाहीत त्याच्याही पुढे त्यांनी मजल मारली शिवाजीचे वंशज क्षत्रिय आहेत काय असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुन्हा वाद माजवला ब्राह्मण शिवाजीचे मुलगे संभाजी व राजाराम या दोघांचे काही वाकडे करू शकले नाहीत शिवाजींनी या दोन मुलांचे उपनयने वैदिक पद्धतीने ब्राह्मणाकडून आपल्या हयातीतच करून घेतली होती शिवाजीचा नातू शाहू शिवाजीचा नातू शाहू यांच्या बाबतीतही ब्राह्मणांना काही काळेबरे करता आले नाही कारण शेवटी त्यावेळी ब्राह्मणाच्या हातात राज्यकारभाराची सर्व सत्ता आली नव्हती ज्या क्षणाला शाहूने आपली सार्वभौम राज्यकारभाराची सत्ता ब्राह्मण पेशव्यांच्या हाती दिली त्या क्षणाला शिवाजीचे वंशज क्षत्रिय नव्हते असा गलगलाट करण्यात आला शाहूचा दत्तक पुत्र रामजी राजे हा शाहू नंतर गादीवर आला तो अल्पवयी होता तोपर्यंत ब्राह्मण पेशवे त्याचे पालक होते रामजी राजे याचे उपनयन यांचे उपनयन केलेले होते की नव्हते असले तर ते वैदिक पद्धतीने केले होते काय या प्रश्नांची समर्थक उत्तरे देण्यास काही पुरावा उपलब्ध नाही रामजी राजे याच्यानंतर दुसरा शाहू गादीवर आला दुसरा शाहू याला सतराशे सत्याहत्तर मध्ये दत्तक घेतले होते दुसऱ्या शाहू याचे उपनयन पेशव्यांच्या हुकुमान पौराणिक विधीने करण्यात आले होते डोगरे प्रस्तावना पान सहा दुसऱ्या शाहूचे उपनयन पौराणिक विधीने केले याचा अर्थ असा की पेशवे दुसऱ्या शाहूला शूद्र मानित होते कारण फक्त शूद्रांच्या बाबतीत सर्व विधी पौराणिक पद्धतीने करण्यात येतात दुसऱ्या शाहू नंतर महाराजा प्रताप सिंह हा अठराशे आठ साली गादीवर आला त्याचे उपनयन केले होते काय केले असले तर ते वैदिक पद्धतीने केले की पौराणिक पद्धतीने याबद्दल ठाम मत देणे अशक्य आहे तथापि एक गोष्ट मात्र नक्की माहीत आहे की सांगलीच्या कायस्थांचा सामाजिक दर्जा काय आहे यासंबंधी अठराशे सतराच्या सुमारास क करवीरचे शंकराचार्य यांनी असा निर्णय दिला होता की कलयुगात क्षत्रिय अस्तित्वात राहणार नाहीत आणि शिवाजी संभाजी किंवा शाहू हे क्षत्रिय होते याबद्दल पुरावा दाखवणारे कागदपत्रे त्यांच्या दप्तरात नाहीत या निर्णयासंबंधी असे म्हणण्यात येते की हा निर्णय शंकराचार्याचा मूळचा नाही तर तो शंकराचार्याच्या मूळच्या निर्णयात सांगलीच्या ब्राह्मण राजाने घुसडून दिलेला भाग आहे ते काही का असे ना तो निर्णय म्हणजे शिवाजीचा वंशज म्हणून प्रतापसिंहाचा जो सामाजिक दर्जा होता त्या दर्जाला रोक ठोक आव्हान होते या निर्णयाचा विचार करण्याकरता प्रतापसिंहाने सातारा येथे अठराशे तीस साली ब्राह्मणांची परिषद भरवली त्या परिषदेतील ब्राह्मणांचे मताधिक्य असे पडले की प्रतापसिंह क्षत्रिय होता या निर्णयामुळे प्रताप सिंहाला वंशजाची दोन घराणी राज्य करत होती एक साताऱ्याला दुसरे कोल्हापूरला साताऱ्याच्या घराण्याला शूद्रपदी नेण्याचा ने ब्राह्मणांचा प्रयत्न फसला हे पाहून त्यांनी आपला मोर्चा कोल्हापुराच्या घराण्याकडे वळवला बाबासाहेब महाराज हे कोल्हापूरचे राजे होते त्यांच्या कारकिर्दीत रघुनाथ शास्त्री पर्वते या नावाचा राजवाड्यातील पुरोहित होता राजवाड्यातील सर्व विधी पौराणिक पद्धतीने करावेत असा विचार पुरोहितांच्या डोक्यात शिरला असे सांगण्यात येते की पौराणिक पद्धतीने विधी न करण्याची सक्ती त्या पुरोहितावर करण्यात आली बाबासाहेब अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये वारले अठराशे शहाऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णवपर्यंत पर्यंत जे राजे झाले ते सर्व अल्पवयी होते म्हणून राज्यकारभाराची सत्ता ब्रिटिशांच्या हातात होती परलोकवाचे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनमध्ये मध्ये पुरोहितास असा हुकूम बजावला पुरोहितास असा हुकूम बजावला की त्याने राजवाड्यातील सर्व विधी वैदिक पद्धतीनेच केले पाहिजेत हा हुकूम मान्य करण्याचे पुरोहितांनी नाकारले उलटांची हे विधी पौराणिक पद्धतीनेच केले गेले पाहिजे असा त्याने आग्रह धरला पुरोहिताच्या या आग्रहाच्या गर्भित अर्थ असा होता की कोल्हापूरचे राज्यकर्ते क्षत्रिय नसून शुद्र होते या प्रकरणात करवीर मठाचे शंकराचार्य यांनी जो भाग घेतला होता तो विशेष महत्वाचा होता हे प्रकरण चालू होते तेव्हा मठाच्या गुरुने म्हणजे शंकराचार्याने शिष्य दत्तक घेतला होता त्या शिष्याचे नाव ब्राह्मणा आडकर होते महाराजांच्या क्षत्रियत्वाला मान्यता दिली शिष्याला मठाधिपतीचे सर्व हक्क दिले होते प्रथमता गुरु व शिष्य या दोघांनाही राजवाड्यातील पुरोहितांची बाजू घेतली परंतु पुढे शिष्याने महाराजांच्या क्षत्रियत्वाला मान्यता दिली गुरु पुरोहितांच्या बाजूला चिकटून राहिला त्याने शिष्याला वाडी टाकले त्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी स्वतःचा शंकराचार्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानेही महाराजाला दगा दिला शिवाजी हे क्षत्रिय होते हे मान्य करण्यात आले होते त्याच्या वैयक्तिक मोठेपणाकडे पाहून क्षत्रिय दर्जा शिवाजीला देण्यात आला नव्हता हे उघड आहे हा त्याला जो दर्जा दिला तो त्याच्या घराण्यात वंश परंपरेने चालणारा होता त्या दर्जाबद्दल शंका प्रदर्शित करण्याची जी कोणाची छाती नव्हती त्याच्या घरातील एखाद्या वंशजाने त्या दर्जाला न शोभणारे असे काही अनिष्ट कृत्य केले तर तो दर्जा त्या घराण्यातून नष्ट होऊ शकत होता सामान्यतः तो दर्जा नष्ट होऊ शकत नव्हता क्षत्रियाच्या दर्जाला न शोभणारे एखाद्या कृष्णकृत्य शिवाजी व त्याचे क्षत्रिय होते असा ब्राह्मणांनी पूर्वी जो निर्णय दिला होता तो निर्णय धुडकावून लावण्यासाठी ब्राह्मण पुन्हा पुढे सरसावले असे होण्याचे कारण हेच की एखाद्या हिंदू माणसाचा सा सामाजिक दर्जा ठरवताना वाटेल तेव्हा वाटेल तो निर्णय देण्याचा किंवा दिलेला निर्णय बदलण्याचा आपल्याला अधिकार आहे अशी ब्राह्मणाची भावना होऊन बसली आहे ब्राह्मण लोक एखाद्या शूद्र माणसाला क्षत्रिय बनवतील ते एखाद्या क्षत्रिय माणसाला शूद्र ठरवून त्याला अधोगतीला नेतील सामाजिक दर्जा ठरवण्याच्या बाबतीत ब्राह्मणांचे अधिकार अमर्यादित आणि निरंकुश अशा स्वरूपाच्या आहेत वर दिलेली उदाहरणे मुंबई प्रांतातून घेतली आहे याबद्दल वाद नाही या उदाहरणातील ना प्रत्येक तपशीलवार माहिती श्री के सी ठाकरे यांच्या ग्रामण्याच्या सादत्य इतिहास या पुस्तकात आहे ती पहावी हे पुस्तक एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झाले होते परंतु त्यात जी तत्वे वेचून काढता येत नाही ती स्पष्ट आहे ती इतर प्रांतातील उदाहरणांमध्येही पाहावयास मिळेल ती येणेप्रमाणे एक उपनयन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे शिवाजी प्रताप सिंह कायस्थ पांचाळ आणि पौचे यांच्यापैकी कुणालाही आपले उपनयन ब्राह्मणोत्तरांकडून व्हावे असे वाटत नव्हते दोन ब्राह्मण कोणाचे उपनयन करील व कोणाचे नाही हे सांगण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर असे की एखाद्या जातीला उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही हाही निर्णय ब्राह्मणाकडेच तीन एखाद्याला उपनयनाचा अधिकार देण्याचा निर्णय ब्राह्मणाने प्रामाणिकपणे दिला असे समजू नये तो निर्णय पैसे देऊन विकतही घेता येतो शिवाजीने गागा भट्टाचा निर्णय गागा भट्टाला पैसे देऊन विकत घेतला होता चार ब्राह्मणाने एखाद्याचे उपनयन नाकारले तर ते काही कायदेशीर किंवा धार्मिक कारणामुळे नाकारले असे समजू नये असा नकार देण्यात ब्राह्मणांना काही कुटील राजकारणाचे डावपेस टाकायचे असतात ब्राह्मणांनी क्षत्रियांना उपनयन करण्याचे नाकारले याचे कारण हेच होते की राजकीय सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मण व क्षत्रिय हे परस्परांची प्रतिस्पर्धी म्हणून झगडत होते पाच उपनयन नाकारण्याचा निर्णय दिला गेला तर त्याच्या फेर फेरतपासणी करायची असेल तर ती विद्वत्त परिषदेने नाकारावयाची आणि या परिषदेचे सर्व सभासद फक्त ब्राह्मणच असले पाहिजेत वरच्या स्तंभात जो उहापोह हो केला त्यावरून सर्वांना हे स्पष्ट दिसून येईल की उपनयन नाकारण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांच्या हातात असता आणि सर्व ब्राह्मणोत्तरांच्या डोक्यावर मिळे वाटण्याची जबरदस्त हौस हो म्हणत असताना ब्राह्मणांनी त्यांच्या सत्तेचा उपयोग केवळ शूद्रांच्या विरुद्ध केला यात आश्चर्य मांडण्यासारखे काही नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा